ತಂದೆ. Pandarpur
ग्रंथराज श्रीमद भागवतम की श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ महामहोत्सव की ताई गौर प्रेमानंदे ऑल ग्लोरी टू द असेंबल्ड होलीस ऑल ग्लोरी टू द असेंबल्ड होलीस ऑल ग्लोरी टू द असेंबल्ड होलीस ऑल ग्लोरीज ऑल ग्लोरीज ऑल ग्लोरीज टू श्री गुरु एंड श्री गौरांग ताई गौर प्रेमानंदे श्री पंढरपूर धामात आयोजित केलेल्या या भागवत कथेच्या प्रथम दिवसाच्या उत्तर सत्रात उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत असो. प्रथम दिवसाच्या उत्तर सत्रात सर्व भक्तांचं स्वागत असो. सकाळी आपण श्रीमद भागवत महिमा श्रवण केली आणि आपण बघितलं कशाप्रमाणे शौनकादी मुनिगण सूत गोस्वामींना प्रश्न विचारतात
ऐकू येतंय सगळ्यांना? आणि त्या प्रश्नांमध्ये वास्तविक मुख्य रोख असतो भगवत लीला, भगवत यश, भगवत कथा. आवाज कमी, थोडा आवाज वाढवा. अरे अरे हरे कृष्ण. बास ट्रिबल थोडा कमी करा. तर त्या सगळ्या प्रश्नांचा रोख वास्तविक भगवंतांच्या त्या लीलांकडे होता, त्या विशिष्ट कथांकडे होता, जे स्वयं भगवान सुत जानासी भद्रम ते भगवान सात्वताम पतिम देवक्याम वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया. देवकी आणि वसुदेवाच्या घरी साक्षात भगवान अवतरित झाले. यस्य चिकीर्षया, काय त्यांचं मनोरथ होतं, काय कारण होतं की ते अवतरित झाले, हा प्रश्न त्यांनी विचारला. आणि ह्या श्लोकाच्या टीकांमध्ये खास करून असं सांगितलं गेलंय की देवकी, यशोदेचं सुद्धा एक नाव देवकी होतं, नंद भार्या या द्वै नामनी यशोदा देवकी तीच. नंद भार्या यशोदेची दोन नावं होती, एक यशोदा होतं, दुसरं देवकी होतं, त्याचंही एक नाव देवकी होतं. आणि वसू, वसुनाम प्रवरो, जे वसूंमध्ये प्रवर आहेत, जे गोपालकांमध्ये प्रवर आहेत, जे गोपालकांमध्ये श्रेष्ठ आहेत, ब्रजराज आहेत, ते सुद्धा वसुदेव आहेत. तर या प्रश्नाचे दोन अर्थ होतात की देवकी वसुदेवाच्या घरी भगवान अवतरित झाले, त्याचं काय कारण, आणि नंद यशोदेच्या घरी सुद्धा भगवान अवतरित झाले, हे एक रहस्य आहे. आजपर्यंत आपण श्रवण केलं की जे सत्य आहे, जे काय असत्य नाही आहे, मिथ्या नाही आहे, की देवकी वसुदेवाच्या पोटी भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले कंसाच्या कारागृहात, आणि तिथून वसुदेवानी काय केलं, त्यांना गोकुळात, ब्रजगोकुळात आणलं यमुना पार करून. सत्य आहे, पण याच्यात एक गूढ विषय असा आहे की ज्या क्षणी, ज्या वेळेस देवकीच्या पोटी भगवान वासुदेव अवतरित झाले, त्याच क्षणी यशोदेच्या पोटी वृंदावन विहारी कृष्णसुद्धा अवतरित झाले. हे वृंदावन विहारी कृष्ण आणि वासुदेव कृष्ण हे काय आहे? भगवंताचा जो मूळ रूप आहे, तो द्विभुज द्विपाद स्वरूप गोलोक निवासी श्यामसुंदर रूप आहे, जे गोलोक धामात निवास करता. आणि त्यांचाच विस्तार पुढे तीन विष्णूंच्या रूपात होतो. विष्णुस्तू त्रीणी रूपाणि, तीन प्रकारे विष्णूच्या रूपात त्यांचा विस्तार होतो. पहिला कर्णोदकशाही, दुसरा गर्भोदकशाही विष्णू, आणि तिसरा क्षीरोदकशाही विष्णू. तर तीन विष्णूंच्या रूपात त्यांचा विस्तार होतो. हे क्षीरोदकशाही विष्णू जे आहेत, जे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये स्थित असतात, ते नानावतार घेऊन अवतरित होतात, जे आपण खास करून दशावतार म्हणतो, ज्याच्यात मत्स्य, कुर्म, वराह इत्यादी अवतार असतात, नरसिंह, वामन,
हे सगळे अवतार जे आहेत ते भगवान विष्णूंचे अवतार आहेत. पण कृष्ण जेव्हा अवतरित होतात ते अवतार म्हणून सुद्धा येतात आणि अवतारी म्हणून सुद्धा येतात. श्रीमद भागवत मध्ये प्रथम स्कंदात तिसरा अध्याय येतो ज्याचं नाव आहे अवतारी श्री कृष्ण. अवतारी श्री कृष्ण म्हणजे त्यांच्यापासून सगळे अवतार विस्तार पावतात, ज्यांच्यापासून सगळे विष्णू अवतार किंवा सगळे विष्णू तत्व विस्तारित होतात ते आहेत अवतारी. ब्रह्माच्या एका दिवसात एकदा, ब्रह्माच्या एका दिवसात म्हणजे ब्रह्माच्या एका दिवसात 1000 चतुर्युग आहेत, सहस्त्र युग पर्यंतम. एक चतुर्युग म्हणजे सत्य, त्रेता, द्वापर आणि कली, ही चार युग जेव्हा ती पूर्ण सायकल होते तेव्हा त्याला एक चतुर्युग असं म्हटलं जातं. आणि एक चतुर्युगाचा काळ 43,20,000 वर्षांचा आहे. कलियुग 4,32,000 वर्ष, द्वापर 8,64,000 वर्ष, त्रेता 9,12,96,000 वर्ष आणि सत्ययुग 17,12,000. तर असं जर का सगळ्याची बेरीज केली तर 43,20,000 वर्षांचा काळ हा एका चतुर्युगाचा होतो. अशी सहस्त्र चतुर्युग जेव्हा जातात तेव्हा ब्रह्माचा एक दिवस संपतो आणि अशीच सहस्त्र चतुर्युग ब्रह्माची एक रात्र असते. तर ब्रह्माच्या एका दिवसातनं 28व्या चतुर्युगातील द्वापर युगात, युगे 28 विटेवरी उभा, 28व्या चतुर्युगातील द्वापर युगात साक्षात वृंदावन विहारी कृष्ण अवतरित होतात. आणि प्रत्येक द्वापर युगात भगवान विष्णूंचा विस्तार किंवा भगवान विष्णूंचा अवतार कृष्णाच्या रूपात होत असतो. त्यामुळे विष्णू कृष्णचा अवतार आहे का कृष्ण विष्णूचा अवतार आहे, दोन्ही सत्य आहे. कृष्णही विष्णूचा अवतार आहे, विष्णू कृष्णचा अवतार आहे. मूळ भगवान कोण आहेत? कृष्णस्तु भगवान स्वयं एतचांस कलापुंसः कृष्णस्तु भगवान स्वयं. हे सगळे अवतार आहेत पण यांचे सर्वांचे मूळ कोण आहेत? कृष्णस्तु, परंतु कृष्ण भगवान स्वयं आहेत. स्वयं भगवान म्हणजे काय? ज्यांच्यापासून सगळी भगवत्ता प्रकट होते, विस्तारित होते, त्यांना स्वयं भगवान म्हटलं जातं. जसं एक मेणबत्ती पेटलेली आहे, त्या मेणबत्तीने आपण प्रत्येक मेणबत्ती पेटवतोय आणि त्यानंतर अनेक ज्योत पेटल्या आहेत, सगळ्या एकसारख्याच दिसत आहेत, पण मूळ मेणबत्ती आहे ती नसती तर बाकीचे ज्योत पेटली असते का? ती मूळ मेणबत्ती जी प्रत्येकाला प्रकाशाची ज्योत देतीये, प्रत्येकाला चेतना देतीये, कृष्णस्तु भगवान स्वयं, ते भगवान श्रीकृष्ण आहे. हे भगवान श्रीकृष्ण गोलोक निवासी, गोलोकात निवास करतात. गोलोक नावाचं एक आध्यात्मिक जगतात परमोच्च लोक आहे. जसं वैकुंठ, वैकुंठाच्या वरती, वैकुंठात भगवान चतुर्भुज रूपात विहार करतात. अनंत कोटी वैकुंठ लोक आहेत आणि अनंत कोटी रूप आहेत भगवंताची चतुर्भुज रूपात, तिथं ते निवास करतात. आणि या वैकुंठाच्या वर गोलोक आहे जिथं आदिपुरुष भगवान गोविंदम, गोविंदम आदिपुरुषम तमहम, तिथं आदिपुरुष भगवान गोविंद विहार करतायत आपल्या भक्तांसमेत. कोण आहेत त्यांचे भक्त? त्यांचे भक्त गोप आहेत, गोपी आहेत, ब्रजवासी आहेत, गोधन आहे. तिथं ते काय करतात? तिथं ते हेच करतात, त्यांची शाश्वत लीला आहे. तिथं ते गायींना चरायला घेऊन जातात, तिथल्या वेगवेगळ्या वनांमध्ये ते आनंद विहार करतात. आणि त्याच लीला भगवान ब्रह्माच्या एका दिवसातनं इथं या पृथ्वी तलावर, ज्याला भूम वृंदावन म्हटलं जातं, त्या ब्रजभूमीमध्ये त्या लीला प्रकट करतात. तर या भूम वृंदावनात ब्रह्माच्या एका दिवसातनं एकदा भगवान अवतरित होतात, स्वयं भगवान गोलोक निवासी वृंदावनेश्वर. ते यशोदेच्या पोटी अवतरित होतात आणि त्याचवेळी कंसाच्या कारागृहात देवकीच्या पोटी भगवान वासुदेव अवतरित होतात.
शौनक मुनींनी प्रश्न विचारला की हे सुत गोस्वामी तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे की भगवंतांचं येण्याचं काय कारण होतं, का स्वयं भगवान कृष्ण जे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत ते इथं त्यांना अवतार घेण्याची गरज का पडली, कशासाठी ते आले, त्याची अनेक कारण आहेत. त्या कारणांमध्ये त्या कारणांचा विस्तार आपल्या कथेतनं होणार आहे. तर हा प्रश्न होता शौनक मुनींचा की भगवान या भूतलावर अवतरित का झाले. भगवान आनंद रसघन मूर्ती आहेत, ते रसिक शेखर आहेत, ते स्वतः रस आहेत, रसो वै सह, ते स्वतः संपूर्ण रस आहेत आणि ते रसिक देखील आहेत. सगळ्या रसांचा ते स्त्रोत आहेत. रस म्हणजे मेलडी, मूड. आपण वेगवेगळ्या रसांचा आस्वादन करतो, है ना. संबंधांमध्ये मूळ पाच रसांमध्ये भगवंताची भक्ती केली जाते, शांत्य, दास्य, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य. हे पाच रस आहेत आपल्याही संबंधांमध्ये. हे पाच रस असतात आपल्या वेगवेगळ्या लोकांशी संबंध असतात, तर ह्या पाच रसांमध्ये आपला आदान प्रदान होत असतो. ह्या संपूर्ण रसाचा ज्याच्यामुळे आपल्याला संबंधांमधून आनंद मिळतो किंवा सुख मिळतं, त्या रसाचा स्त्रोत आहेत भगवान रसो वै सह. आणि त्या रसाचा संपूर्ण आस्वादन करणारे सुद्धा तेच आहेत, रसिक शेखर. आपण सुद्धा रसिक आहोत ना, आपण सुद्धा रसिक आहोत. पण रसिकांमध्ये जे शेखर आहेत, जे सर्वोच्च आहेत, ते आहेत भगवान श्रीकृष्ण. ते भगवान श्रीकृष्ण या भौम वृंदावनात त्यांच्या लीला प्रकट करण्यासाठी उपस्थित होतात, अवतार घेतात. आणि कशा प्रकारच्या लीला, अतिशय मधुर लीला. भगवान 11 वर्ष श्री वृंदावन धामात त्यांनी विहार केला आणि रममाण होऊन आनंदित होऊन त्यांनी हा विहार केला. स्वतःच्या आनंदासाठी त्यांनी तिथं विहार केला. कशा प्रकारे त्यांनी ब्रजभूमी वृंदावनात विहार केला आणि काय काय त्यांच्या मूळ क्रिया होत्या, हे आपण समजून घेणार आहोत या कथासत्राच्या विषयातनं. अतिशय मधुर विषय आणि खूप मोठ्या प्रमाणात शिक्षा देणार. भागवत दशमस्कंद भागवताचे 10 विषय आहेत. अत्र सर्ग विसर्गश्च स्थानम पोषण मूतयः मन्वंतर ईशानुकथा निरोधो मुक्तीर आश्रयः. हे 10 विषय आहेत. सर्ग विसर्ग क्रिएशन उत्पत्ती, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, त्याचं पालन कसं होतं, इथं कर्म कशी केली जातात, उती म्हणजे कर्म करण्यासाठी असलेली लालसा, त्याचं पोषण कसं होतं, मन्वंतर वेगवेगळ्या मनूंमध्ये भगवंताचे वेगवेगळे अवतार होतात, ईशानुकथा भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारांच्या वेळेस त्यांचे त्यांच्या भक्तांबरोबर असलेले आदान प्रदान, ईशानुकथा, मुक्ती कशी प्राप्त केली जाते, या सगळ्या विषयांवर भागवतामध्ये चर्चा केली गेली आहे. पण भागवताचा परमोच्च विषय आहे ते आहे आश्रय तत्व. आणि हे आश्रय तत्व श्रीमद भागवताच्या दशमस्कंदात वर्णन केलेलं गेलं आहे. हे आश्रय तत्व वास्तविक या भागवत कथनाचा मूळ उद्देश आहे. पण आश्रय तत्व तोपर्यंत समजू शकत नाही जोपर्यंत पहिले 9 तत्व आपण व्यवस्थित समजत नाही. जीव एखाद्या वेळेस एखाद्याचा आश्रय केव्हा घेईल, जेव्हा तो समजेल की त्याची सत्ता त्या व्यक्तीसमोर काहीच नाही. जेव्हा तो समजेल की भगवंताची सत्ता आणि आपल्या सत्तेत किती फरक आहे, भगवंताची काय स्थिती आहे आणि आपली काय स्थिती आहे, कोण आहेत आदि पुरुष भगवान गोविंद, हे जेव्हा कळेल तेव्हा तो त्याची शरण स्वीकार करेल, तेव्हा तो त्याचा आश्रय घेईल.
आणि म्हणून हे नऊ विषय देखील या दशम स्कंदाची कथा वर्णित करण्या अगोदर श्रीमद भागवतम मध्ये वर्णन केले गेले आहे. सामान्यतः लोकांना असा समज आहे की दशम स्कंदात भगवंतांच्या लीलांचं वर्णन आहे, पण त्या लीला म्हणजे कशा की गोष्टी स्वरूपात सांगितलं, त्याच्यावर थोडं इकडं तिकडं नाचलं डोललं हललं की आणि चार नाटिका त्याच्यावर बसून केलं की हा 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 खूप छान दशम स्कंद कथा. 335 अध्याय आहेत भागवत मध्ये आणि त्यातील 90 अध्याय दशम स्कंदातील, आणि प्रत्येक अध्यायात खूप जास्त प्रमाणात शिक्षा दडलेली आहे. भागवताच्या शब्दांशब्दातनं जेव्हा आपण शिक्षा ग्रहण करू शकू तेव्हा आपण हंस स्तरावर येऊ. हंस कसा सार ग्रहण करतो ना, सार ग्रहण करणं फार आवश्यक. लीलांची चर्चा तर हे भागवत मनोरंजनाचा विषय नाही आहे. मी वारंवार हा उल्लेख करतो, बरेच जणांना आता हे सगळं पाठ झाला असेल पण ह्याचा उल्लेख करावा लागतो. भागवत हा मनोरंजनाचा विषय नाही आहे, भागवत हे मनःपरिवर्तनाचा विषय आहे, हृदय परिवर्तनाचा विषय आहे. भागवत ऐकल्यानंतर एंटरटेनमेंटपेक्षा ट्रान्सफॉर्मेशन होणं आवश्यक आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हार्ट, हृदयाचं परिवर्तन. या भागवताची सार्थकता किंवा भागवत श्रवणाची सार्थकता तेव्हाच असेल जेव्हा हे ऐकल्यानंतर आपण स्वीकार करू की परम भगवान हे आपला आश्रय आहेत आणि त्यांना शरण जाऊन त्यांची सेवा करणं, त्यांचं दासत्व करणं, त्यांची भक्ती करणं, त्यांच्या नामाचं गान करणं, त्यांचं नाम रूप गुण लीला आदी कीर्तीचं गान करणं, हाच हेच आपल्या जीवनात वास्तविक कर्तव्य आहे. जे हे कथा ऐकतायत त्यापैकी अधिकतर तर भगवंताचे शरणागत भक्त आहेत, पण जे अशा प्रकारची कथा प्रथम वेळा ऐकतायत किंवा तत्सम नवीन आहेत त्यांच्यासाठी ही कथा तेव्हाच सार्थक होईल जेव्हा ते भगवंताला पूर्णपणे शरणागत होऊन हरिनामाचा स्वीकार करतील, हरिकथेचा स्वीकार करतील, हरिप्रसादाचा स्वीकार करतील आपल्या जीवनात, त्याचा आश्रय घेतील. आश्रय घेणं म्हणजे काय की बस दॅट इज द गोल ऑफ माय लाईफ. मी जेव्हा बोलीन तेव्हा काय बोलीन, भगवंताच्या सेवेमध्ये जे काय असेल ते मी बोलीन, जे ऐकीन ते भगवत विषयक ऐकीन, जे खाईन ते भगवत अर्पित प्रसाद खाईन. ही मती जेव्हा व्यक्तीची होते तेव्हा त्याला म्हणतात आश्रय घेणे. हे आश्रय स्वीकार करणे भगवंताचा हा भागवताचा मूळ उद्देश आहे. हे आश्रय तत्व भागवताचा मूळ उद्देश आहे आणि ते आश्रय तत्व पूर्णपणे या दशमस्कंदात वर्णित केलं आहे. आपण दशमस्कंदाच्या 15 अध्यायापासून प्रारंभ करतो. माफ करा मला माहीत नाही का आपण या वेदाभ्यासमध्ये देवनागरी श्लोक त्याचा फॉन्ट कुठंतरी बिघडला आहे, त्यामुळे कुठल्याच ह्याच्यात ते नीट दिसत नाहीत काही विशिष्ट स्कंदांमधले. आणि दशम स्कंदातले सुद्धा श्लोक देवनागरीतले मला देवनागरीत डिस्प्ले करता येणार नाही आहे. श्री शुक उवाच ततश्च पौगण्डवयाश्रितौ व्रजे बभूवतुस्तौ पशुपालसम्मतौ गाश्चारयन्तौ सखिभिः समं पदैः वृंदावनं पुण्य
पुण्यमतीव चक्रतु। श्री शुक उवाच, शुकदेव गोस्वामी कथा प्रारंभ करता है। दशम स्कंद 15वां अध्याय प्रथम श्लोक। ततश्च पौगंड वयश्रितौ व्रजे बभूवतुस्तौ पशुपाल सम्मतौ काश्चारयन्तौ सकिभिः समं पदये वृंदावनम पुण्यम अतीव चक्रतु। सह रामेण केशव बलरामा सहित भगवान श्री कृष्ण यांनी पौगंड अवस्था गाठली किंवा किशोर अवस्था। पौगंड अवस्था वयाच्या 6व्या वर्षानंतर 10व्या वर्षापर्यंत ज्याला म्हणतात ती पौगंड अवस्था। 5 वर्ष पूर्ण झाले, 6व्या वर्षात ते आहेत। याच्या अगोदर आपण बघितलं की त्यांच्या 5व्याच वर्षी ब्रह्माजी त्यांना मोहित करून त्यांचे ब्रह्माजी स्वतः मोहित होऊन गोप सखा आणि त्यांच्या वासरांना घेऊन गेले। हा विचार करीत की हा छोटा बालक ग्वाला हा खरंच परम भगवान आहे का याची एकदा परीक्षा घ्यायला पाहिजे। आणि त्यानंतर 1 वर्षापर्यंत भगवान सर्व गोप सखांच्या रूपात आणि त्या वासरांच्या रूपात स्वतःचा विस्तार करीत विचरण करीत होते 1 वर्षापर्यंत। नंतर ब्रह्माची बुद्धी ठिकाणावर आली, डोकी 4 अक्कल 0 अशी अवस्था झाली होती त्याची। कोणाची परीक्षा घ्यायला निघाला तर आदिपुरुष भगवान गोविंद। आणि जेव्हा बुद्धी ठिकाणावर आली तेव्हा तेच गायला लागले, गोविंद आदिपुरुषम तमहम भजामि। त्यांनी भगवंतांची परीक्षा घेतली। आता कृष्ण सुद्धा 5 वर्ष पूर्ण झाले, आतापर्यंत ते काय करत होते, वासरांना चरायला घेऊन जात होते वत्सप। पण आता त्यांचं वय वाढलंय, मोठे झालेत, त्यांची अशी इच्छा झाली की आता आम्ही गायींना घेऊन जाऊ। छोटी छोटी वासरं तर ठीक होती, आता गायींना घेऊन जायची वेळ आली। जी वासरं कृष्ण बरोबर वनात जायची चरण्यासाठी ती पण आता मोठी झाली, मुक्त असताना आईचं दूध सुटलं त्यांचं। आणि जेव्हा आईचं दूध सुटतं तेव्हा वासरांना गायींबरोबर पाठवलं जातं। जेव्हा वासर त्यांच्या आईचं दूध पित असतात तेव्हा गायींबरोबर त्यांना चरायला पाठवत नाहीत, नाहीतर मग एक तर ते दुधावर असतात, त्यांचा आहारच दूध असतो। जशी लहान बाळांना आपण इतर अन्न देत नाहीत, दुधावर ठेवतो काही काळ, तसंच वासरांना सुद्धा काही काळ दुधावर ठेवलं जात। आणि त्यांना गायींबरोबर चरायला पाठवत नाहीत, पण आता ही मुक्त स्तन्य झाली, त्यांची आईचं दूध त्यांचं सुटलं, त्यामुळे त्यांना गायींबरोबर चरायला पाठवायला लागले। पण जे भगवान श्री कृष्णांबरोबर वनचरण करत होते ते त्यांना सोडून कसे जाऊ शकतात। बर जे सखा होते त्यांचं पण वय वाढलं, त्यांच्या पण आई वडिलांनी सांगितलं की तुम्ही पण आता गायींना घेऊन वनात जा, पण ते पण अधिकतम काळ भगवान श्री कृष्णांबरोबर वनात विचरण करत होते, त्यांच्या संघाशिवाय त्यांच्या संगतीशिवाय ते वनात जातीलच कसे। आणि म्हणून सगळ्यांचीच इच्छा झाली की कृष्ण बलराम सुद्धा गौचारणासाठी त्यांनी वनात यायला पाहिजे। बर वत्सचारण करत होते तेव्हा जिथं ते राहत होते ब्रजगोकुळ, तिथं जवळपासच ते वत्सचारण करायला जायचे, फार लांब जायचे नाही, 84 कोस परिसर आहे ब्रजभूमीचा, फार लांब जायचे नाही, जवळजवळ कुठंतरी वत्सचारण करायचे। तर इतर ब्रजवासी सुद्धा, इतर वृंदावनवासी सुद्धा, इतर जंगलातील वृक्ष
स्थावर जे जीव होते त्यांची पण इच्छा व्हायची की कृष्णाने आमच्याकडे पण कधीतरी यावं. बघा वृंदावनातला प्रत्येक जीव आहे ना, याचं अस्तित्व फक्त आणि फक्त कृष्णाच्या भोवती केंद्रित आहे. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी याच्यावर भर दिला आहे की प्रत्येक जीवानी हा ब्रजभाव प्राप्त करता आला पाहिजे. त्याला की ब्रजभावातील भक्ती तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्या गवळणींमध्ये या ब्रजभावातील भक्तीचा उल्लेख केलेला आहे, त्याची कीर्ती गायलेली आहे. जी भक्ती गोपींना कृष्णाबद्दल होती, जी भक्ती गोपसख्यांना आणि इतर वरिष्ठ वात्सल्य प्रेमातील गोपींना भगवंताबद्दल होती, कृष्ण बलरामबद्दल होती, तशी भक्ती या अखंड ब्रह्मांडांमध्ये संपूर्ण आध्यात्मिक आणि भौतिक जगतांमध्ये कुठल्याच जीवाला प्राप्त झालेली नाही. आणि ती भक्ती प्राप्त करणं हे खास करून आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. आपला संप्रदाय ते प्रदान करत आहे. ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय जो आहे, खास करून चैतन्य महाप्रभू, ही ब्रजभावातील भक्ती प्रदान करण्यासाठी आले. हा ब्रजभाव काय आहे? ब्रजभाव म्हणजे आपला प्रत्येक श्वास कृष्णाच्या अवतीभोवती केंद्रित असणे, त्याला ब्रजभाव म्हणतात. आणि ब्रजवासींचा वास्तविक प्रत्येक श्वास फक्त कृष्णासाठी होता. ती वासर ज्यांनी कृष्णाच्या संगतीत वनचरण केलंय, ते गोपसखा ज्यांनी कृष्णाच्या संगतीत वनचरण केलंय, ते त्यांना सोडून कसे जाऊ शकते? त्यामुळे असा निर्णय झाला की ठीक आहे, आता पशुपाल संमत हो, सगळ्या गोपांनी निर्णय घेतला की ही दोघं आता मोठी झाली आहेत, औगंड वयश्रितव ब्रजे बभूवतूस, त्या दोघांना गाश्चारयंतौ सखीबी समम पदैर, त्यांच्या सखांबरोबर गोचारण करण्यासाठी त्यांना आता परवानगी दिली जावी. आणि ही परवानगी प्राप्त केल्यानंतर कृष्ण आणि बलराम दोघांनी मिळून वृंदावनम पुण्यम अतीव चक्रतो या अख्ख्या ब्रजभूमीत विचरण करीत करीत त्या ब्रजभूमीला अतीव पुण्य प्रदान केलं. ही ब्रजभूमी गोपी सुद्धा गोपीगीतात गातात की जयति ते धिकम जन्मना ब्रजा श्रयत इंदिरा शश्वदत्र. हे सर्व धामांमध्ये, सर्व आध्यात्मिक भौतिक धामांमध्ये जर का काही अधिकम जयशील असेल तर तो श्री वृंदावन धाम आहे. जयती ते अधिकम. ठाकूर विश्वनाथ चक्रवर्ती म्हणतात की अधिकम जयशीलचा अर्थ काय होतो की तुलनात्मक आहे. अधिक जेव्हा आपण म्हणतो की याच्यापेक्षा हे अधिक आहे, त्याच्यापेक्षा ते अधिक आहे, याचा अर्थ कुठेतरी तुलना होती. अधिकम जयशील, अधिकम पुण्यम, कुठेतरी तुलना आहे. कशाची तुलना आहे? या पृथ्वी तलावरील धामाशी तुलना तर आहेच, त्याचा तर काय विषयच नाही. अहो हे सोडा, वैकुंठापेक्षा सुद्धा भौम वृंदावन अधिक जयशील आहे. गोलोक वृंदावन पेक्षा सुद्धा भौम वृंदावन अधिक जयशील आहे. ज्या ब्रजभूमीत आपण भक्तांच्या कृपेने, प्रभुपादांसारख्या आचार्यांच्या कृपेने सहज प्रवेश करू शकतो, ते वृंदावन खूप पुण्य आहे. पुण्य शब्दाचा अर्थ काय? सामान्यत आपण कर्मी स्तरावर जेव्हा पुण्य शब्दाचा अर्थ समजतो तेव्हा पुण्य म्हणजे जे आपल्याला सुख देईल. पुण्याचं फळ काय? सुख भोगात पुण्याचं फळ आहे. आणि पापाचं फळ काय? दुःख भोगात पापाचं फळ आहे. पाप केल्याने दुःख प्राप्त होतं, पुण्य केल्याने सुख प्राप्त होतं. पुण्य कर्म केल्याने सुखोपभोग मिळणं याला आपण पुण्य म्हणतो. मग आपण पुण्य फलस्वरूप काय करतो? कुठं काही दान करतो, कुठं काही, ही आपली साधारण पुण्याची संकल्पना आहे. पुण्य म्हणजे काय? एक सत्कर्म करणे, त्याला पुण्य म्हणतात. काही काही लोक म्हणतात बाकी काय करू नका, लोकांशी चांगलं बोला, चांगले संबंध ठेवा, कोणाला दुखवू नका, हे पुण्य आहे.
काय धर्माचं आचरण केलं नाही, काय मोठे कर्म केले नाही तरी चालेल, पण काय करा, लोकांशी नीट चांगलं बोला. अहो चांगलं बोला म्हणजे काय, नक्की काय असतं चांगलं बोला म्हणजे काय असतं ना, सगळ्यांशी चांगलं वागलं पाहिजे. म्हणजे काय वागलं पाहिजे, चांगलं वागणं ही हा शब्दच रिलेटिव्ह आहे ना. एखाद्याशी चांगलं वागताय ते दुसऱ्याला कुठेतरी खुपतंय, मग काय करणार तेव्हा, चांगलं वागायचं म्हणजे काय करायचं. तर ही परिभाषाच कुठं नित्य स्तरावर येऊ शकत नाही, चांगलं वागणं म्हणजे काय. पुण्य शब्दाचे वास्तविक अर्थ आध्यात्मिक दृष्टीने तो आहे की जे सत्कर्म केल्याने, जे कार्य केल्याने जीव त्याच्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी किंवा त्याचं स्वरूप प्राप्त होण्यासाठी आणखीन जवळ येत जातो, त्या कर्माला पुण्य म्हटलं गेलं. जे कार्य आपल्याला आपल्या स्वरूपाच्या जवळ नेऊन ठेवतं, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, आपण दास हे म्हणल्यावर आपलं कर्तव्य काय आहे, भगवंताची सेवा करणं. जे कर्म, जे कार्य, जी वस्तू, जी परिस्थिती, जे स्थान, देशकाल आपल्याला भगवंताच्या जवळ घेऊन जातो, ते सगळं पुण्य आहे. आणि जे आपल्याला भगवंतापासून दूर घेऊन जातो, आपली चेतना भगवत चरणापासून दूर घेऊन जात, ते सगळं काही पाप आहे. ब्रजभूमीत गेल्यानंतर आपलं चित्त आपोआप भगवंतामध्ये मग्न होतं, होतं का नाही. कोण कोण गेले वृंदावनला, व्हेरी गुड. प्रभुपादांच्या कृपेने किती सहज आणि सोपं आणि सुलभ झाला हा धाम. जे गेले नाहीत त्यांनी जायला पाहिजे, कारण का अतिशय सोपं आहे भगवत स्मरण, भगवत प्राप्ती वृंदावनात राहून. वृंदावनात राहून भगवंताला विसरणं अवघड आहे, त्यासाठी प्रयास करावा लागतो. आपल्या शहरात राहून भगवंताला स्मरण करणं अवघड आहे, तिथं राहून भगवंताला विसरणं अवघड आहे. का बरं, कारण का तो धाम पुण्य आहे. पुण्य त्या धामाला कृष्ण, पुण्यम चक्रतुः, वृंदावनम पुण्यम अतीव अतीव पुण्य आहे. आणि तो असाच पुण्य नाहीये, त्याला बनवलंय पुण्य कोणी, कृष्णाने. वृंदावन धामात भगवान श्री कृष्णांनी कधीही पादत्राण घातले नाही, पायात कुठल्याही प्रकारची चप्पल इत्यादी त्यांनी धारण केलं नाही. वनात विचरण करत होते पण पादत्राण कधी त्यांचे त्यांनी स्वीकार केले नाही. अनवाणी फिरलेत प्रत्येक एकनेक इंच भूमीत भगवंतांच्या चरणचिन्ह अंकित आहेत, अशी ही दिव्य भूमी आहे. इथं म्हणतात अतीव पुण्यम चक्रतु, वृंदावनला भगवान श्रीकृष्णांनी खूप जयशील बनवलं, खूप पुण्य बनवलं, पुण्यवान बनवलं, खूप पुण्यप्रदायक बनवलं, केवळ त्यांची चरणचिन्ह अंकित होऊन. विष्णू चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की याच्या अगोदर पण ते विचरण करत होते, आता काय असं झालं की त्याला अतीव शब्द दिला सुखदेव गोस्वामींनी. भगवंताच्या चरणांवर काही विशिष्ट प्रकारची चिन्ह आहेत, जसं ध्वज आहे, चक्र आहे, मीन आहे, माशाचं चिन्ह, अशी वेगवेगळी चिन्ह आहेत भगवंताच्या चरणांवर. आणि जिथं जिथं त्यांचे पदन्यास झालेला आहे तिथं तिथं ती सगळी चिन्ह उमटली आहेत. विष्णू म्हणतात की याच्या अगोदर तर ते लहान होते, ती चिन्ह एवढी स्पष्ट दिसत नव्हती, आता ते मोठे झालेत, आता ती चिन्ह आणखीन दिसत आहेत छानपैकी. आणि आता जेव्हा ते फिरले प्रत्येक कान्याकोपऱ्यात या ब्रजभूमीच्या, तेव्हा त्यांच्या चरणांचा स्पर्श पाव ही पृथ्वी सुद्धा रोमांचित झाली. आणि प्रत्येक कान्याकोपऱ्यात भगवंताच्या चरणाची चिन्ह उमटली. कृष्ण कधीही वृंदावन मध्ये चालले नाहीत. यथा गानम नाट्यम गमनपी, ते कधी साध बोलले नाही, ते बोलले तर ते गीतातच बोलले, ते गायले ते बोलले नाही.
यथा गानम, जिथं केवळ गान केलं जातं, बोललं जात नाही, कोणी बोलतच नाही, जे कोण जो काही संवाद आहे तो गीतातनं साधला जातो, आणि नाट्यम, कोणी चालत नाही, नाचत असतात, सदैव नाचत असतात. अहो जिथं भगवान श्रीकृष्ण प्रमोदात नाचतायत तिथं अन्य जीव काय शांत बसू शकणार आहे? अतीव पुण्यम चक्र तो. तन्माधवो वेणु मुदीरयन् वृतो गोपैर्गृणद् भीष्मयशो बलान्वितः पशून् पुरस्कृत्य पशव्यमाविशत् विहर्तु कामः कुसुमाकरं वनम्. तन्माधवो, माधव भगवान कृष्णांचं नाव आहे. माधव, माधव शब्दाचे अनेक अर्थ आहेत. श्री किंवा लक्ष्मीचे ते आश्रय आहेत म्हणून त्यांना माधव म्हटलं जातं. मधुर राक्षसाचे ते संहारक आहेत म्हणून त्यांना माधव म्हटलं जातं. मधुर लीलांमध्ये ते व्यस्त असतात म्हणूनही त्यांना माधव म्हटलं जातं. तन माधव वेणुम उदीरयन, ते कसे चाललेत? याला वृंदावन प्रवेश लीला म्हणतात. भगवत भक्तांमध्ये आणि भागवत जाणकारांमध्ये या लीलांची खूप चर्चा होते. ही स्पेसिफिक लीला वृंदावन प्रवेश, कसा कृष्ण बलरामासहित गोप गोपीं गोप गोपसखांसहित आणि आपल्या गोधनासहित वृंदावनात प्रवेश करतायत गोचारणासाठी, हा विषय खूप रोचकतेने गायला जातो, त्याची चर्चा होते. का त्याची चर्चा होते? कारण का भगवंताचा रमणाचं स्थान आहे वृंदावन, त्यांना आनंद देणारं स्थान आहे वृंदावन, जिथं ते स्वेच्छेने जात आहेत, काही कुठला ड्युटी म्हणून जात नाही आहेत, कुठलं कर्तव्य म्हणून जात नाही आहेत. काही गोष्टी आपण आपल्या आयुष्यात कर्तव्य म्हणून करतो, अधिकतम गोष्टी कर्तव्य म्हणून करतो, आवडत नसले तरी करावं लागतं म्हणून करतो, बरोबर की नाही? ती कर्तव्य असतात. आणि काही गोष्टी आपल्याला आनंद मिळतो म्हणून आपण करत असतो. जसं जप, नामजप आपण कर्तव्य म्हणून करतो, पण एक स्थिती अशी येते की आपल्याला आनंद मिळायला लागतो आणि त्यानंतर ते कर्तव्य राहत नाही, ते आपल्या आनंदाचं साधन बनतं. ते कसं बनतं ते मला नाही माहिती, मी असं ऐकलंय, पण होत. आपण रमायला लागतो, है ना? तर रमणासाठी एखादी गोष्ट केली जाते आणि कर्तव्य म्हणून एखादी ड्युटी म्हणून एखादी गोष्ट केली जाते. भगवान श्रीकृष्ण वृंदावन विहार स्वतःच्या रमणासाठी करतायत. वेणू मुदीरयन, वेणू वाजवीत ते प्रवेश करतायत. आवृतो, वृतो म्हणजे आवृतो, त्यांना ते आवृत्त आहेत, सराउंडेड आहेत. कोणा कोणाबरोबर सराउंडेड आहेत? गोपैर, त्यांचे गोप सखा त्यांच्या बरोबर आहेत, चारही बाजूनी त्यांना परिवेष्टित आवृत्त करून त्यांच्या बरोबर नाचत नाचत चाललेत आणि ते वेणू वाजवित आहेत. बर, हे गोप सखा नुसतेच त्यांच्या मागे चाललेले नाही, ते काय करतायत? गृणत भी स्वयशो, ते भगवान गोविंदाचं गोपाळचं यश गात चाललेत, त्यांचं यश गात आहेत, त्याची कीर्ती गात आहेत. भगवंताचं यश हे सदैव वृंदावन मध्ये गायलं जातं, असा कुठलाच क्षण नाही जिथं भगवत यश किंवा भगवत कीर्तन होत नाहीये, भगवंताची कीर्ती गायली जात नाहीये. क्षण प्रतिक्षण तिथं भगवंताच्या कीर्तीचं गान होतंय. तर गोप सखा त्यांचं मूळ कार्यच आहे
कृष्ण कीर्तन दुसरं काही काम नाही. गायींना घेऊन जाणं, वृंदावन प्रवेश करणं, तिथं गौचारण करणं, ते तर सगळं एक कारण आहे बस. वास्तविक काय, भगवंताबरोबर राहून भगवंतांच्या कीर्तीचं गान करणं हा त्यांचा मूळ बिझनेस आहे, बाकी सगळं साईड बिझनेस आहे. अशा गोपांनी आवृत्त भगवान स्वयश कीर्तन ऐकत चाललेत. आणि कोणाबरोबर? बलान्वित, बलदेवा बरोबर. बलान्वित बरोबर कोण आहे? बल आहे, बलदेव आहे, बलराम आहे. पशून पुरस्कृत्य पशव्यम आविशत, आणि पशून पुरस्कृत्य पशूंना पुढे ठेवीत पशव्यम. पशव्य म्हणतात जो गायरान असतं, जिथं चरायला भरपूर मात्रेमध्ये गवत असतं गायींसाठी, त्याला पशव्य म्हणतात. पशव्यम आविशत, अशा वनामध्ये जिथं गायींसाठी चरायला भरपूर गवत आहे, भरपूर हिरवा चारा आहे, अशा वनामध्ये आविशत, त्यांच्या गोधनाला समोर ठेवून त्यांच्या मागे मागे आपल्या गोपसखांसहित त्यांच्या मुखाने आपली कीर्ती ऐकत आणि स्वतः बासरी वाजवत बलरामासहित कृष्ण वृंदावन प्रवेश करतायत. काय कारण आहे? विहरतु काम, स्वतःची इच्छा आहे म्हणून ते करतायत, त्यांना आनंद मिळतोय म्हणून ते करतायत. रात्री झोपायच्या आधी त्यांच्या मनात एकच ध्यास असतो की कधी सकाळ होईल आणि कधी माझ्या सखांबरोबर मी वृंदावन विहाराला जाईल. कसं हे वृंदावंत म्हणतात? कुसुमाकरम वनम. कुसुमाकरम, जिथं अनेक प्रकारची सुगंधित फुलांनी ती भूमी पूर्णपणे आच्छादित आहे, अशा वनामध्ये भगवान प्रवेश करतात. वृंदावनात जिथं तिथं भरपूर प्रमाणात सुगंधित पुष्प पसरलेली आहेत. आज आपण गेलो तर कदाचित चर्मचक्षुंनी हे दिसणार नाही, पण जे शास्त्र चक्षुंनी बघताय, जे दिव्य चक्षुंनी ज्यांना धाम दर्शन होतंय, ते आजही कुसुमाच्छादित वृंदावन बघतायत. त्यांना वृंदावनात कुठेही घाण दिसत नाही, कुठेही गटार दिसत नाहीत, कुठेही काही दिसत नाही. त्यांना वृंदावन अति सुगंधित फुलांनी आच्छादित वन दिसतंय. चिंतामणी प्रकर सदमशु कल्पवृक्ष, तिथला प्रत्येक वृक्ष हा कल्पवृक्ष आहे, तिथला प्रत्येक खडानखडा हा चिंतामणी आहे. तिथली रज भगवत चरण स्पर्श आणि भगवत चरण चिन्हांनी अंकित आहे. अशा या पावन भूमीत, किंवा अशी ही भूमी पावन करण्यासाठी भगवान विहार करतायत. आविशद पूर्णपणे, आविशद म्हणजे इन टू द डीप फॉरेस्ट. आतापर्यंत घराजवळ कुठंतरी जात होते, आता फार मोठ्या आतमध्ये, फार प्रगाढ जंगलामध्ये त्यांनी प्रवेश केला. आविशद काय बघितलं त्यांनी, काय अनुभव केला या वनामध्ये जाऊन? तन्मंजु घोषाली मृगद्विजाकुलम महन मनः प्रक्षपय सरस्वता वातेन जुष्टं शतपत्र गंधिना निरीक्षरंतुं भगवान मनोददे. त्या वृंदावनाचं वर्णन करतात, ते म्हणतायत तत् तिथ मंजू घोष आली, आली म्हणतात भवऱ्याला, भवरा किंवा भुंगा, तो जेव्हा उडतो तेव्हा भगवंताची अशी रचना आहे त्याच्या शरीराची की उडता उडता त्याच्या पंखांनी फार सुंदर मधुर मंजू घोष होत असतो. मंजू म्हणजे कानाला अतिशय सुंदर अनुभव देणारा एक शब्द त्याच्या पंखातून बाहेर पडतो, एक घोष बाहेर पडतो करत जातो. जो कर्कश नसतो मंजू असतो,
अशा मंजू घोष करणारे भ्रमर किंवा भुंगे भवरे त्या वनात यत्र तत्र होते, जिथं तिथं बघाल तिथं होते. का नसतील? ते अख्खं वन जर का फुलांनी पूर्णपणे भरलं आहे तर त्या फुलांचं पराग आस्वादन करण्यासाठी भुंगे तिथे येणारच. सुंदर मधुर ध्वनीमध्ये भुंगे गात होते. मृग द्विजाकुलम, मृग म्हणजे वेगवेगळे हरिण इत्यादी पशु होते आणि द्विज पक्षींना द्विज म्हटलं जातं, पक्ष्यांना द्विज म्हटलं जातं, ब्राह्मणाला सुद्धा द्विज म्हटलं जातं, पक्ष्यांना सुद्धा द्विज म्हटलं जातं. द्विज म्हणजे दोनदा जन्म घेणारा, ज्याचा दोनदा जन्म होतो त्याला द्विज म्हटलं जातं. ब्राह्मणाचा दोनदा जन्म होतो, एक शुक्र जन्म, दुसरा सवित जन्म किंवा याज्ञिक जन्म, जेव्हा त्याला यज्ञोपवीत देऊन गायत्री प्रदान केली जाते तेव्हा त्याचा दुसरा जन्म होतो. पक्ष्यांचे देखील दोन जन्म होतात, एक अंड्याच्या स्वरूपात आणि एक अंड्यातनं बाहेर आल्यावर, असे दोन जन्म होतात. म्हणून पक्ष्यांना द्विज म्हटलं जातं. अजून एक कारण आहे पक्ष्यांना द्विज म्हणण्यासाठी, की पक्ष्यांमध्ये द्विजाचा स्वभाव असतो, त्यांची इंद्रिय संयमित असतात, पक्ष्यांची इंद्रिय संयमित असतात. इंद्रिय तृप्तीचा परमोच्च स्त्री संग त्यांच्यात फार सीमित असतो. किंवा स्वस्त्री बरोबर ते एकनिष्ठ असतात. अनेक स्त्रिया म्हणून पक्ष्यांना द्विज म्हटलं जातं. कावळा आहे ना, कावळा याचं आयुष्य हजार वर्षांचं असतं. अर्थात आपण कावळा स्पॉट नाही करू शकत, हा कावळा किती मोठा आहे, तो कावळा किती मोठा आहे, पण त्याचं आयुष्य हजार वर्षांचं असतं. पण त्याच्या अख्ख्या जीवनामध्ये तो एकदाच प्रजोत्पादन करू शकतो. हे माहिती होतं? अशी भगवंताची सृष्टी आहे. भगवान मयूरपिच्छ स्वतःच्या मस्तिष्कावर धारण करतात. का? कारण का मोर ब्रह्मचारी आहे, मोर कधीच स्त्रीसंग करत नाही. पुरुषोत्पादन कसं होतं? जेव्हा मेघश्याम ढगांकडे बघून मोर पिसारा फुलवून नाचायला लागतो ना, तेव्हा तो नाचतो आणि नाचताना गायला गायचा सुद्धा प्रयत्न करतो. आणि नंतर तो त्याच्या मनात असा विचार येतो की माझं रूप इतकं सुंदर आहे पण माझा आवाज कर्कश्य आहे आणि माझे पाय बघा किती कुरूप आहेत. या दोन्हीकडे बघून त्याच्या डोळ्यातनं आश्रू येतात. आणि जेव्हा त्याच्या डोळ्यातनं आश्रू येतात तेव्हा ते लांडोर जी असते ते आश्रू पिते मोराचे, आणि त्यानंतर त्या लांडोरीला गर्भधारणा होते. ही भगवंताची सृष्टी आहे. म्हणून मोरांनी त्याग केलेलं पीस, पुढे याचं वर्णन येईल, शिखीना मोरांनी त्याग केलेलं पीस, मोराचं पीस काढलेलं नाही, त्यांनी त्याग केले, टाकून दिले ते पीस सुद्धा भगवान आपल्या डोक्यावर धारण करतात. ब्रह्मचार्यांचा खूप आदर आहे भगवंताला. ब्रह्मचर्याचं पालन करणे हे कलियुगात तर अशक्य सांगितलं गेलंय, पण त्याहूनही जो कोणी करत असेल तर भगवंताला त्याच्याप्रती खूप आदर आहे, खूप आदर. हे वनविहार लिहिलेत ना, अनेक शिक्षा भगवान श्रीकृष्ण आपल्याला देणार आहेत. हे नुसती विहार त्यांच्या रमणासाठी तर आहेत, पण जीवांना शिक्षा देण्यासाठी ही लीला फार महत्वाची आहे. तर कसा परिवेश होता? सुंदर घोष होत होता भुंग्यांद्वारे. हरण इत्यादी पशु जे होते ते देखील सुंदर वातावरण तिथं उत्पन्न करीत होते. द्विजाकुलम वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचा आवाज होता. आणि तिथं सरस्वता किंवा वेगवेगळे तलाव आहेत,
वृंदावनमध्ये आज सुद्धा जर का तुम्ही बघितलं तर अनेक कुंड आहेत, है ना, अनेक कुंड आहेत. आणि ही कुंड कशी आहेत, स्वच्छ पाण्याची कुंड आहेत. प्रख्य पय सरस्वता, अनेक सुंदर स्वच्छ पाण्याची कुंड तिथं होती. त्यांचं पाणी कसं स्वच्छ होतं तर सुखदेव गोस्वामी उदाहरण देत आहेत. महन मनः, ज्याप्रमाणे महात्म्यांचं मन शुद्ध असतं त्याप्रमाणे त्या कुंडांचं पाणी शुद्ध होत. सुखदेव गोस्वामी एक विलक्षण कवी आहेत. ते इतक्या बारकाईने तुम्हाला शिक्षा देऊन जातात की त्याचा अंदाजही येणार नाही. महन मनः प्रख्य पय सरस्वता, त्या कुंडांचं जल, त्या तलावाचं जल इतकं स्वच्छ होतं. बघा, हा कार्तिक मास आहे, कारण का भगवान गौचारणाला कधी सुरुवात केलं भगवंतांनी? सनातन गोस्वामी पद्मपुराणातील एक श्लोक या संबंधी कोट करताय. शुक्लाष्टमी कार्तिकेतु स्मृता गोपाष्टमी बुधई तद्दीनार वासुदेवो भूत गोपः पूर्वं तु वत्सपहा. वासुदेव कुठल्या दिवशी गोपालन करायला सुरुवात त्यांनी केली? गोपाष्टमीच्या दिवशी. गोपाष्टमी कधी येते? कार्तिके शुक्लाष्टमी, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील जी अष्टमी आहे ती आहे गोपाष्टमी. त्या दिवशी भगवान गोपालनाला प्रारंभ करतात. त्याच्या अगोदर ते काय होते? वत्सपहा, पूर्वं तु वत्सपहा. ते वत्स घेऊन जायचे, बछडे घेऊन जायचे, गाय नाही. आता ते गाय घेऊन जायला लागले, आता ते मोठे झाले. आणि आता ते अनेक, कारण का गौचारणाच्या वेळेसच भगवंत, गौचारण लीला ही नित्य लीला आहे. भगवंताच्या अशा काही लीला आहेत ज्या नित्य लीला आहेत. जशी कृष्ण जन्म लीला ही नित्य लीला नाहीये. नित्यलीला नाही याचा अर्थ काय, की ती वारंवार घडत नाही, ती एकदाच घडते. पण ज्या अष्टप्रहरीय नित्य लीला आहेत त्यापैकी गौचारण एक मुख्य लीला आहे. कारण का प्रत्येक मध्यान्हाच्या वेळेस किंवा पूर्वान्नाच्या वेळेस भगवान गायांना घेऊन दररोज आज देखील वृंदावनात गौचारण लीला ही घडते. ही नित्य लीला आहे. ह्या लीलेचा प्रारंभ ज्या दिवशीपासून होतो गोपाष्टमी, त्या दिवशी अख्ख्या ब्रजभूमीमध्ये एक खूप मोठा उत्सव असतो, खूप मोठा उत्सव असतो. ब्रजवासींसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की कृष्ण घराच्या बाहेर पडणार आहे. तर काय, घरात राहिल्यावर ना त्याचं दर्शन मिळतं, ना त्याचा शब्द ऐकायला मिळतो, ना त्याच्याशी वार्तालाप करायला मिळतं, ना त्याचं कीर्तन करायला मिळतं समोर साक्षात, ना त्याला काही भोग अर्पण करायला मिळतो, ना त्याच्याबरोबर वनभोजन करायची संधी आहे, काहीच नाही. घराच्या बाहेर आला की हे सगळं मिळतं. आणि म्हणून ज्या दिवशी कृष्ण गौचारणासाठी घरातनं बाहेर आले तो दिवस खूप मोठ्या आनंदाने साजरा होतो, कार्तिक शुक्लाष्टमी. तर कार्तिकाचा महिना आहे. आणि कार्तिक मास म्हणजे कसं, वर्षा ऋतू संपलाय, शरद ऋतू प्रारंभ आहे. अश्विन आणि कार्तिक या दोन महिन्यात शरद ऋतू असतो, वर्षा ऋतू. वर्षा ऋतूत तलावाचं पाणी कसं असतं, गढूळ असतं, पाऊस पडतो, पाऊस पडल्यामुळे पाणी गढूळ होतं. शरद ऋतूत ते काय होतं, स्वच्छ होतं, गढूळपणा सगळा तळाला बसतो आणि पाणी एकदम स्वच्छ असतं. कसं स्वच्छ असतं, ज्याप्रमाणे महात्म्यांचं मन स्वच्छ असतं. महात्म्यांना महात्मा का म्हटलं गेलंय, कारण का त्यांना त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या परिस्थितींशी कसं तोंड द्यायचं हे योग्य रीतीने कळतं. दे कॅन हँडल सिच्युएशन्स, दॅट इज वाय दे आर महात्मास. त्यांना महात्मा यासाठी म्हटलं जातं की ते वेगवेगळ्या परिस्थितींचा व्यवस्थित त्यांना हाताळण्यासाठी ते फार दक्ष असतात. आयुष्यात असं नाही, कोणाचंच आयुष्य इतकं सरळ साधं सोपं नसतं, है ना. प्रत्येक क्षण क्षण काही ना काहीतरी अडचणी येतच असतात. कुठलं का आयुष्याच्या स्तरावर आपण असू दे, आयुष्यात ह्या अडचणी असतातच.
आर्थिक अडचणी असतील, पारिवारिक असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, सामाजिक असतील, अडचणी असतातच. प्रत्येकाला अडचणी, त्या जगात असा कुठलाही व्यक्ती नाही जो संपूर्ण त्रासांपासून मुक्त आहे. कोणी असूच शकत नाही. पण त्या परिस्थितींना कसं हाताळायचं हे ज्याला कळतं, आणि त्या परिस्थितींना हाताळण्यात सुद्धा जो दुसऱ्यांप्रती मनात द्वेष, ईर्ष्या, मत्सर इत्यादी भाव ठेवत नाही, तो आहे महात्मा. त्याचं मन शुद्ध असतं. ज्याप्रमाणे महात्म्यांचं मन शुद्ध असतं, त्याप्रमाणे या कुंडांचं जल पूर्णपणे शुद्ध असतं. वातेन जुष्टम शतपत्र गंधिना. आणि वार कसं सुटलंय? वात म्हणजे वार, अतिशय मंद हवा वाहतीये. आणि शतपत्र गंधिना, शतपत्र एक कमळाचं नाव आहे. ते कमळ ज्याला 100 पाकळ्या असतात त्याला शतपत्र म्हटलं जातं. आपल्या इथे तर कमळ फार एवढी दिसत नाहीत, आणि असतील तरी ते अष्टदलीय किंवा फार पाक 8-10 पाकळ्या इकडे तिकडे. पण अशी काही कमळं ज्याला 100 पाकळ्या आहेत आणि खूप सुंदर सुगंध त्यातनं वाहतोय. तलावाचं जल शुद्ध आहे, थंड आहे. वारं काय करतंय? त्या तलावाच्या जलाच्या स्तराला येऊन धडकतंय, त्याचा गारवा घेतंय, आणि त्या वाऱ्यात त्याच तलावात सुंदरपणे बहरलेल्या शतपत्र कमळांच्या परागाचा सुगंध घेऊन ते वारं वाहतंय. हे आहे वृंदावन. अशा परिवेशात निरीक्ष रंतुम भगवान मनोदते. भगवंताचं सुद्धा मन रमतय. निसर्ग मनाला आनंद देऊन जातो. नैसर्गिक परिवेशातच आपलं मन प्रसन्न राहू शकतं. आपलं मन कायम फ्रस्ट्रेटेड का असतं माहिती? कारण आपण निसर्गापासून दूर चाललोय. निसर्गापासून आपण दूर चाललोय. आज आपल्या शरीराला मातीचा स्पर्श होत नाहीये, पाण्याचा स्पर्श होत नाही. वास्तविक आपलं शरीर जर का बघितलं तर पाणी किंवा जल आणि पृथ्वी या दोन तत्वच याच्यात अधिकतम आहेत, आणि त्याच्याशीच आपला संपर्क होत नाहीये. ना आपण पावसात भिजतोय, ना चिखलात चालतोय, है की नाही? घरात चालताना सुद्धा चप्पल घालतोय, बाहेर पडताना सॉक्स घालतोय. कशाला पायाला माती लागायला लागले? कशाला खडे टोचायला लागले? चप्पल घालणं ही संकल्पनाच नव्हती. माहिती, पूर्वी लोक चप्पल घालायचेच नाहीत ही संकल्पनाच नव्हती. अनवाणी चालल्याने शरीरातील अधिकतम रोग तसेच बरे होतात. आता आयुष्यभर चप्पल घालायची, नंतर त्या ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशरवाल्याकडे जायचं, आणि मग तो कुठेतरी पायाला काहीतरी टोचतो, इकडे टोचतोय, तिकडे टोचतोय. अनवाणी चालल्याने अनायास ते होत, अनायास होत. निसर्गाच्या संगतीत राहिल्याने मन आणि शरीर स्वस्थ राहील. आपण निसर्गापासून दूर गेल्यावर स्वास्थ्य निश्चित बिघडेल. अहो, जो निसर्ग साक्षात भगवंताला आनंद देतोय तो आपल्याला आनंद नाही का देणार? पण तोच निसर्ग, तेच पर्यावरण आपण उद्ध्वस्त करीत. सगळ्या कृत्रिम गोष्टी, जो वातानुकूलित आपल्याला मशीनद्वारे घरात करावा लागतो, ती परिस्थिती नैसर्गिक रूपाने वृंदावनात भगवान त्याचा आनंद घेत आहेत. तिथं काय तुम्हाला ॲरोमा डिफ्युजर नाही लावायला लागला, ना एअर फ्रेशनर मारायला लागले. नॅचरल सुगंध आहे कमळाचा, नॅचरल गारवा आहे वाऱ्यात त्या शुद्ध कुंडातील शीतल जलाचा. अशा परिवेशात भगवान विहार करताना बलरामजीं बरोबर संवाद साधतायत.
सतत्र तत्रारुण पल्लव श्रिया फल प्रसूनोरु भरेण पादयो स्पर्शत शिखान विक्ष वनस्पतिन मुदा स्मयन इवाह आग्रजम आदि पुरुष ते चालले बासरी वाजवत नाचत गात त्यांच्या गोप सख्यांबरोबर गायींना घेऊन आनंदाने चाललेत आणि जाता जाता काय होतंय तर तत्र तत्र जिथं जिथं बघाल तिथं अरुण पल्लव श्रिया फल प्रसुनोरु भारेण पादयो जे दोन्ही बाजूची जी वृक्ष आहेत ती वृक्ष खूप जास्ती फळांनी आणि फुलांनी पूर्णपणे भारान्वित झालेली आहेत आणि त्या भारामुळे ते काय झालेत तर पूर्णपणे झुकली आहेत खाली. जिथनं कृष्ण चाललेत तिथली सगळी वृक्ष जी आहेत ती त्यांच्या चरणांमध्ये झुकली आहेत. कशासाठी झुकली आहेत? स्पर्शत स्पर्शत शिखान वृक्ष वनस्पतीन मुदा. नुसती झुकली आहेत म्हणजे खालची फांद्या खाली आलेत असं नाही, त्यांच्या शिखा त्यांची जी शिखर आहेत झाडाचा जो सर्वोच्च टोक आहे तिथपासनं ते खाली झुकली आहेत असं वर्णन करतात शुभदेव गोस्वामी. कशासाठी? स्पर्श करण्यासाठी. काय स्पर्श करायला? भगवंतांच्या चरणच कमलांना स्पर्श करायला. आणि केवळ स्पर्श करायला नाही तर त्यांना आपली फुलं आपली फळं अर्पित करण्यासाठी. जंगम वृक्षांमध्ये सुद्धा एवढी कृष्ण भावना जिथं असते त्यालाच वृंदावन म्हटलं जातं. स्थावर वृक्षांमध्ये जंगम वृक्ष झुकली आहेत. माझ्याकडे जे काय आहे ते सगळं मी तुला अर्पण करायला तयार आहे गोविंदा, फक्त तुला मला तुझा स्पर्श दे, तुझ्या चरणकमलांचा स्पर्श दे, माझ्यावर कृपा कर. भगवंताला आपल्याकडे जे काही आहे ते अर्पित केलं गेलं पाहिजे, त्यांनीच आनंद प्राप्त होईल. हे जेव्हा कृष्णाने बघितलं की हे वृक्ष मला काहीतरी अर्पण करायला झुकलेत तेव्हा ते बलरामजींना उपरोधून बोलायला लागले. स्मयन इव ते हसले, स्मय स्मित हास्य, हसले म्हणजे हा 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 हू हू नाही, स्मित स्मित त्याला म्हणतात जेव्हा आपण हसतो पण दात दिसत नाही त्याला स्मित म्हणतात. तर त्यांनी स्मित केलं आणि अग्रजम आदि पुरुषम इव आह, त्यांचे जे अग्रज होते, अग्रज म्हणजे मोठा भाऊ, अनुज म्हणजे लहान भाऊ, अग्रजाला ते बोलाय ते बोलू लागले, त्यांच्याशी ते बोलू लागले, बलरामजींशी बोलू लागले. श्री भगवान उवाच, अहो अमी देव वरामर अर्चितम पादांबुजाते सुमनः फलार्हणम नमन्ति उपादाय शिखा विरात मनस तमो अपहत्यै तरुजन्म यत कृतम. चार श्लोकांमध्ये भगवान कृष्ण बलरामजींशी हा संवाद साधताना वास्तविक त्या वृक्षांनी अर्पण केलेली किंवा त्या वृक्षांनी केलेली क्रिया ते स्वतः ॲक्नॉलेज करतात, ते स्वतः स्वीकार करतात. पण आपण असं म्हणू शकत नाही ना, बघा ते मला हे अर्पण करतायत, माझे चरण कमलांचं स्पर्श करतायत, ह्याला एटिक्वेट म्हणत नाही, हा आचार नाहीये. स्वतःची स्तुती करणं हा आचार नाहीये. म्हणून आपण ही एक पद्धत आहे, एक सभ्य पद्धत आहे की जर का कोणी विचारलं की बाबा ही गाडी कोणाची आहे रे, आपण काय म्हणतो? तुमचीच आहे, या बसा, घर आपलंच आहे. आपलंच समजा, आपलंच समजा म्हणल्याने घर त्यांचं होऊन जातं का? पण ही एक बोलण्याची पद्धत आहे, एक आदर देण्याची पद्धत आहे. आपलंच आहे, या आपलंच आहे, माझं आहे. घर कोणाचं आहे? हा अहंकार आहे. काय आता भगवान कोणाबरोबर आहेत? अग्रजाबरोबर आहेत, मोठ्या बंधूबरोबर आहेत, सुशील आहेत. कृष्ण खूप सुशील आहेत, त्यांना माहिती आहे कुठे काय बोलायचं कुठे काय नाही. ते बलरामजींना म्हणतायत, वास्तविक बलरामजींचा उपरोध करून ते स्वतः स्वीकार करतायत की कशा प्रकारे वृंदावनातील वेगवेगळे जीव त्यांची सेवा करण्याचा प्रयास करतात. ते म्हणतात, अहो अमी, बघा हे सगळे देववर, हे देववर
अमरार्चितम हे देववर देवतांमध्ये सर्वोत्कृष्ट आणि अमर अर्चित देववर अमर अर्चित देवतांमध्ये सर्वोच्च ज्या देवता आहेत त्यांना अमर म्हटलं जातं देवतांना अमर म्हटलं जातं का कारण त्यांना मृत्यू नसतो देवता मृत्यू नसतो म्हणून त्यांना अमर म्हटलं जातं देवतांमध्ये जे सर्वोच्च आहेत ते सुद्धा ज्यांच्या चरणकमलांचे पादांबुजाम ते अर्चितम ते सुद्धा तुमच्या चरणकमलांची अर्चना करतात बघा तुमच्या चरणकमलात सुमनः फलः अर्हणम नमंती उपादाय हे वृक्ष जे आहेत ते तुमच्या चरणकमलांमध्ये ज्या चरणकमलांची उपासना आराधना अर्चना मोठे मोठे देवी देवता करतात ते तुमच्या चरणकमलांमध्ये त्यांचं सर्व काही अर्पण करतात बघा हे का बोलतात कारण का भगवंताला सी भगवान एखाद्याची भक्तीची भावना स्वीकार करून त्यांच्याबरोबर रेसिप्रोकेट करण्यासाठी अतिशय कुशल आहेत कुठल्या का स्तरावरचा भक्त असे ना आता हे तर वृक्ष आहेत ना इथं स्थावर योनी आहे त्यांचे सुद्धा भाव भगवान स्वीकार करून त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवत आहेत की मी ते स्वीकार केलंय स्पष्ट बोलून नाही पण बलरामजींचं अनुरोध करून प्रत्येक भक्ताचा भक्तिमय भाव भगवान रेसिप्रोकेट करतात त्यांना आदान प्रदान करतात कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तो आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि जेव्हा आपल्याला याचा अनुभव येईल की भगवान आपल्या भक्तीला प्रतिसाद देत आहेत तेव्हा आपल्या मनातील श्रद्धा अतिशय दृढ होते आपल्या मनात भाव उत्पन्न होतो रोज सकाळी उठून हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण चालू आहे पण माहीतच नाही की भगवान ऐकतायत का नाही पण ऐकत असतील किंवा नसतील त्याचा परिणाम काय होतोय हेच जर का कळालं नाही किती दिवस करत राहिलो आणि जे वर्षानुवर्ष हे साधन करतायत ते का करतायत का करतोय आपण भगवत नामाचा जप का करताय प्रभू तुम्ही 20 वर्ष झाले असतील तुम्हाला बरोबर झाले की नाही का करता भगवान नामाचा जप वीस पंचवीस तीस वर्ष एखादी व्यक्ती एकच क्रिया अशीच करत राहील का करतोय काहीतरी अनुभव येतोय म्हणून ना अनुभव येण्यासाठी गरज नाहीये की साक्षात भगवान समोर येऊन त्यांनी आपल्याला अनुभव दिला पाहिजे की नाही ठीक आहे तू करतोय ते चांगलं मी संतुष्ट आहे तू करत राहा काय गरज आहे भगवान सर्व शक्तिमान आहेत ते कसेही तुम्हाला प्रचिती देतील की ते स्वीकार करतायत पण ते देतात हे नक्की आणि ते इथं दाखवून देत आहेत की ते प्रचिती जीवाला देतात की त्यांनी अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट ते स्वीकार करतात भगवंताला अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट भगवान स्वीकार करतात पत्रम पुष्पम फलम तोयम असो नाहीतर 56 भोग असो नाहीतर काही का असो भगवान स्वीकार करतात प्रेमानी भक्ती उपरितम अश्नामी मी खातो भगवान म्हणतात जे भक्तीनी मला अर्पण करतात ते मी अश्नामी खातोय मग ते काही का असे ना पत्रम पुष्पम फलम तोयम हे वृक्ष त्यांच्याकडे असलेलं सर्व धन तुमच्या चरणाशी अर्पित करतायत बघा तर सुमनः आणि खूप चांगल्या भावनेने किंवा सुमनः फुलं पुष्प पण अर्पण करतायत आणि फळ सुद्धा अर्पण करतायत आणि नमंती उपादाय शिखाबीर आत्मना आणि त्यांची शिखा शिखा म्हणजे त्यांचं सर्वोच्च टोक जे आहे झाडाचं शिखर ते झुकून तुमच्या चरणार ते नमस्कार करतायत का नमस्कार करतायत तमो अपहत्य त्यांच्या मागील कर्मांमुळे त्यांना अशी स्थावर योनी मिळाली स्थावर योनी कशी आहे तमोगुणी आहे स्थावर योनी तमोगुणी एकच ठिकाणी बसून राहायचं आळशी जायचं नाही कुठे जे खूप जास्त तमोगुणात जगतात त्यांना अशी योनी मिळते नशे धुंद असतात ज्यांची चेतना कधीच स्थिर नसते
आळशी असतात, एका ठिकाणी बसून असतात, काही करायचं नाही, त्यांना अशी योनी दिली जाते, एका ठिकाणी बसून राहा, काहीच करू नका. आजकाल लोकांना अभिमान वाटतो जितके कमी कपडे तितकं जास्त फॅशनेबल. काही दिवसांनी लोक नग्नही फिरायला लागतील, कोणाला माहिती. ज्यांना अशा प्रकारे निर्वस्त्र राहून फिरण्याची इच्छा आहे त्यांना अशा योनी दिल्या जातात, काही गरजच नाही, एकाच ठिकाणी बसा आणि काय करूच नका. भगवान म्हणतायत की तरुजन्म यत्कृतम, ह्या तरुचा जन्म त्यांना ज्या कारणामुळे मिळाला त्यापासनं अपहत्य येईल. त्या कारणांचं प्रायश्चित्त करण्यासाठी, त्या क्रियांचं, त्या कर्मांचं प्रायश्चित्त करण्यासाठी हे तुम्हाला त्यांचं सगळं काही अर्पण करतायत. भगवत भक्त बघा, त्या झाडांना सुद्धा माहिती आहे की भगवंताला सर्व काही अर्पण केल्याने आपल्या सर्व कर्मांचं हनन होणार आहे. भगवत भक्तीत अर्पण केलेल्या प्रत्येक गोष्टीमुळे आपली कर्म जी आहेत ती कटत जातात. कर्म नष्ट होणं फार आवश्यक आहे. आपण कर्म संचित करून ठेवली आहेत. आपण काय केलंय? कर्म संचित करून ठेवली आहेत आणि या संचित कर्मांमुळे आपल्या जीवनातील दुःख आहे. दुःख संचयामुळे आहे, दुःख बाकी कशाहीमुळे नाही. आणि संचित कसलं आहे? कर्मांचं संचित आहे, द्रव्यांचं संचित आहे, विचारांचं संचित आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण एक मत तयार केलं की आपण ते संचित करून ठेवतो. 15 वर्षानंतर सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल असलेला दुश्वास आपल्या मनातनं जात नाही. अहो काय आपण जगतोय का दिवसेंदिवस त्या द्वेषाच्या अग्नीत मरतोय. असतात ना असे लोक, तू 10 वर्षापूर्वी माझ्याशी असा वागला होता. अरे कशाला लक्षात ठेवलं बाबा 10 वर्षानंतर सुद्धा? काय मिळालं त्यातनं? सोडून दे, पुढे जा. नाही, ते संचित आहे ना, याचा संचय करून ठेवतो आपण हृदयात. कसं आपल्या मनाला शांती मिळेल? हे संचित नष्ट करणं आवश्यक आहे. आणि संचित तेव्हा नष्ट होईल जेव्हा आपण ते भगवत चरणात अर्पित करू. कर्म भगवत चरणात अर्पित झाली पाहिजेत, द्रव्य भगवत चरणात अर्पित झाली पाहिजेत, विचार भगवत चरणात अर्पित झाली पाहिजेत, आचार भगवत चरणात अर्पित झाले पाहिजेत. हे जेव्हा भगवत चरणात अर्पित होतील तेव्हा आपला तमगुण जो आहे तो, आपला जो अंधकार आहे, आपलं जे अज्ञान आहे, तम शब्दाचा अर्थच होतो अज्ञान, ते अज्ञान पूर्णपणे नष्ट होईल. ते अज्ञान नष्ट होईल ज्यामुळे हा तमोगुणी जन्म त्यांना मिळालाय. तो जन्म नष्ट करण्यासाठी ते तुमच्या चरणी हे अर्पित करतायत. भगवान कृष्ण म्हणतायत बलरामाला, एते अलिनस तव यशो अखिल लोक तीर्थम गायंत आदि पुरुषानुपठम भजन्ते प्रायो अमी मुनिगण भवदीय मुख्य गुणम वनेपि न जहत्य नगात्म दैवम. अलिन, अलिन म्हणजे परत भुंग्याचं वर्णन करण, भुंग्याची स्तुती करतायत. बघा बघा हे भुंगे कसे आहेत. आत्ता एका स्थावर जीवाचं वर्णन केलं, आता एका अशा जंगम जीवाचं वर्णन करतायत की भगवान म्हणतायत की हे तुम्हाला कुठं सोडत नाहीत, हे तुमच्या बरोबर कुठे येऊ शकत नाहीत, याचं त्यांना दुःख आहे. वृक्षांना वृक्ष वास्तविक प्रार्थना करतायत, का आम्हाला या स्थावर योनीत तुम्ही ठेवलंय? तुम्ही अख्ख्या वृंदावनात दिवस रात्र भ्रमण करताय आणि आम्ही एकच ठिकाणी बसून वाट बघतोय की कधी कृष्ण आमच्यापर्यंत येतील, आम्ही तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. हे दुःख मनात घेऊन ते प्रार्थना करतायत. आणि हे भुंगे बघा, अलिना तव यशो अखिल लोक तीर्थम गायंत, ते तुमच्या यशाचं गान करतायत. कसल्या यशाचं गान? जे यश, जी कीर्ती अखिल लोक तीर्थम. अखिल म्हणजे, खिल म्हणजे अपूर्ण, अखिल म्हणजे संपूर्ण, संपूर्ण लोक तीर्थ, संपूर्ण लोकांना पावन करणार, अधो मध्य आणि ऊर्ध्व लोकाला पावन करणार जे तुमचं यश आहे, ते यशाचं गान भुंगे करतायत.
तुम्ही जर का भक्तांच्या संगतीत बसून जप केला आणि भक्तांची संख्या बऱ्यापैकी असेल तर सकाळी सकाळी तुम्हाला जाणवेल की भुंग्याचा आवाज आल्या जर का हे कृष्ण रे कृष्ण 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 हरे हरे होतं की नाही. नामजपाचा आवाज घोष सुद्धा कसा होतो भुंग्याचा घोष असल्यासारखा तो घोष होतो है ना. भ्रमर गीत भगवंताचं नाव सुद्धा यश आहे भगवंताचं यश काय आहे अनंत काळापासून लोक त्या भगवंताच्या नावाचं उच्चारण करतात पण तरी थकत नाही. भक्त सुद्धा भगवत नामाचं उच्चारण करता करता कधी थकत नाही. किती वर्ष झाली आपण तोच मंत्र तेच नाव निरंतर घेतोय दमायला कधी झाले. लोक विचारतात काय तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या हरे कृष्णा दुपारच्या वेळेस हरे कृष्णा झोपायच्या वेळेस हरे कृष्णा रात्रीत सुद्धा हरे कृष्णा रात्री झोपताय कधी सकाळी उठताय कधी काय काय कळत नाही. उठलं की हरे कृष्णा झोपलं की हरे कृष्णा चालता बोलता हरे कृष्णा काय चाललंय काय दुसरं काय नाहीये का. कृष्ण सोडून दुसरं काही नाहीये. दुसरी पण भगवंताची नावच आहेत की त्याचा पण उच्चार करायला पाहिजे हो की नाही. सारखं काय हरे कृष्ण सगळी भगवंताची नावच आहेत. तुमची बुद्धी फार संकीर्ण आहे. तुम्ही कृष्णाशिवाय दुसरं कोणाला मानतच नाही. बुद्धी कशी आहे संकीर्ण आहे. अहो आम्ही कृष्णाला मानण्या न मानण्याचा प्रश्नच येत नाही. शास्त्र सांगतंय की कृष्णाला परम भगवान म्हणून मानलं पाहिजे म्हणून आम्ही मानतो. हे तर असं झालं की चार लोक रात्रीच्या वेळेस बसलेत आणि त्यांना निर्णय करायचा आहे की पूर्व दिशा कुठली आहे. आता कोण म्हणतं की माझ्या मते ही पूर्व दिशा आहे कोण म्हणतं माझ्या मते ही पूर्व दिशा आहे कोण म्हणतं ही आहे किंवा कोण म्हणतं ही आहे आणि पाचवा येऊन म्हणतं की हा ठीक आहे तुमच्या चौघांचे थोडं थोडं बरोबर आहे ज्याला जी वाटते ती पूर्व दिशा आहे असं म्हणून चालेल. एको काय येतो एको कमी झाला काय. कोणाला जे कोणाला काय वाटतं याच्यावर पूर्व दिशा अवलंबून आहे. बुद्धिमान मनुष्य जर का असेल तर तो काय करेल अरे जरा थांबा अजून चार सहा तास जाऊ देत जिथन सूर्य उदित होईल ती पूर्व दिशा आहे. वाद घालायचा प्रश्नच कुठे येतो. कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय कोणी काय म्हणेल कोण म्हणेल ही पूर्व दिशा म्हणजे का ही पूर्व दिशा झाली. कोण म्हणेल ती पूर्व दिशा असूच शकत नाही. सूर्य जिथन उदित होईल ती पूर्व दिशा. सूर्य पूर्व दिशेला उदित नाही होत. सूर्य जितना उदय होतो ती पूर्व दिशा होते. भगवान सूर्य आहेत किंवा भागवत सूर्य आहे. पुराण अर्क अधुनो उदित सूर्य दाखवून देईल कुठली पूर्व दिशा आहे. तुम्ही किती वाद घातला तरी त्यातनं काही निष्पन्न होणार आणि तुम्ही वाद घालत जरी बसला तरी त्याचं घेणं कोणाला आहे. आपण काय करतो आपल्याच मनोरथावर धावत असतो. हे सारखंच काय कृष्ण कृष्ण करायचं बरं दुसरे कोणी नाही आहेत का. आता जर का कोणी असं म्हटलं ती व्यक्ती जी म्हणते की जिथनं सूर्य उगवेल ती पूर्व दिशा कोणी जर का असं म्हणलं तुझी बुद्धी फार संकीर्ण आहे तू सारखा सूर्य सूर्यच करतो. मी म्हणतो ना ही पूर्व दिशा आहे सूर्य कुठनं का उगवेल ही पूर्व दिशा आहे त्यांनी काय फरक पडणार आहे. सूर्य सूर्य करतो म्हणजे जिथनं सूर्य उगवणार आहे ती पूर्व दिशा आहे. आम्ही कृष्ण कृष्ण नाही करत आम्ही नाही म्हणत आहे की कृष्ण सर्वोत्तम आहे. सूर्य सांगतोय पुराणार्थ सांगतोय की कृष्णस तू भगवान स्वयं म्हणून आम्ही हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम म्हणून आम्ही हरे कृष्ण करतोय. शास्त्र सांगतय वेळ नाही लागलंय उगच हरे कृष्ण बर एवढं करून सुद्धा
जर का ते जड असत तर त्याची सारखी आवृत्ती करून कंटाळा आला असता की नाही? कितीतरी बॉक्स ऑफिस मधली हिट गाणी येऊन गेली, बरोबर की नाही? किती वेळा लोक गातात हो, भले खूप हिट झाली, आजकाल तर बॉक्स ऑफिस हिट म्हणजे 100 कोटीचा टर्नओवर, 100 करोड क्लब असं म्हटलं जातं म्हणे त्याला. कितीतरी हिट गोष्टी आल्या आणि गेल्या, पण लोकांच्या स्मरणात राहिल्या किंवा लोकांनी तरी आवृत्ती करत राहिले का? बर केली तर केली, किती वेळ करणार? जड आहे ते रूप, जड आहे तो शब्द, जड आहे ते विषय, जड आहे त्याची आवृत्ती तुम्ही वारंवार करूच नाही शकत. पण भगवत नामाची आवृत्ती तुम्ही आजन्म करू शकता, सदैव करू शकता. जॉर्ज हॅरिसन ज्यांचं प्रभुपादांच्या या आंदोलनात खूप महत्वाचं योगदान राहिलं, ते 70च्या दशकातील युरोपमधला खूप प्रसिद्ध पॉप ग्रुप होता बीटल्स, त्याचे ते सदस्य होते. एकदा एका बोटीतनं प्रवास करीत असताना त्यांच्या ग्रुप बरोबर ते बसले, म्युझिक बँड बरोबर, आणि त्यांनी कुठंतरी हे हरे कृष्ण कीर्तन ऐकलं होतं भक्तांचं. ते त्याचं उच्चारण करायला लागले की ठीक आहे, याच्यावर काहीतरी एक म्युझिक बनतंय का म्हणून हरे कृष्ण महामंत्राचं उच्चारण करून थोडं त्याला म्युझिकची साथ देऊन उच्चारण करायला लागले. आणि त्यांना कळलंच नाही की कसे 5 तास गेले आणि 5 तास ते फक्त या 16 शब्दांचा उच्चार करत होते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. ज्याप्रमाणे एक भुंगा चालता बोलता उठता बसता केवळ आणि केवळ हीच गुंज गात असतो, त्याप्रमाणे एक भक्त सुद्धा चालता बोलता उठता बसता भगवंताच्या नावाचं उच्चारण करत असतो. आणि ते भगवंताचं नाव कसं आहे? अखिल लोकतीर्थम. समस्त लोकांचा उद्धार करणारं भगवंताचं नाव आहे. समस्त लोकांचा, अधो मध्य आणि ऊर्ध्व तिन्ही लोकांचा उद्धार ज्यांनी होतो ते भगवंताचं नाव आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, जो भगवंताचं नाव उच्चारण करीत हात वर करून नाचतो तो तिन्ही लोकांचा उद्धार करतो. मुखाने नाव घेऊन तो इह लोकांचा उद्धार करतो, जेव्हा तो नाचतो तेव्हा त्याच्या पदन्यासानी अधो लोकाचा उद्धार होतो, आणि हात वर केल्याने ऊर्ध्व लोकाचा उद्धार होतो. अख्ख्या त्रिलोकाचा उद्धार भगवंताच्या नावाने केवळ होतो. याला म्हणतात अखिल लोकतीर्थम. तीर्थम म्हणजे शुद्ध करणार. त्रिलोकाला शुद्ध करणार तुमचं यश आहे. ते यश बघा, हे भुंगे कसे गातायत, चालता बोलता उठता बसता गायंत गाताय. आदि पुरुष अनुपठन भजन्ते, अनुपठम वारंवार गातायत, वारंवार गातायत, गायल्याने ते थकत नाहीयेत, वारंवार गातायत. भगवंताची कीर्ती वारंवार गायला पाहिजे. असं नाही की एकदा झालं बस झालं ना, आता किती वेळा तेच करायचं. आम्ही लोकांना म्हटलं चला वृंदावनला जाऊ, झालं की प्रभूजी एकदा जाऊन आलो की किती वेळा जायचं, दुसरीकडे कुठंतरी काढ की आम्ही येतो बघा. कुठं जायचंय? कळत नाही लोकांना कुठं जायचंय. धामात सुद्धा येऊन इंद्रिय तृप्ती शोधतात. गायंत आदि पुरुषानुपठम भजन्ते प्राय अमी मुनिगणा भवदीय मुख्य. वास्तविक हे जे भुंगे आहेत हे तुमचे उच्च भक्त मुनी आहेत. हे सगळे जे आहेत मुनिगण आहेत. भवदीय मुख्य, तुमचे खूप मुख्य भक्त मुनिगण या भुंग्याच्या रूपात येऊन आपल्या आजूबाजूला आपल्या बरोबर जात आहेत. गुढम वनेपी न जहत्यनगात्म दैवम. आणि वनात तुम्ही अति गुढ लीला जरी करत असाल तरी ते तुम्हाला सोडत नाहीत. कुंजात
भगवान कृष्ण राधाराणी समेत किंवा चंद्रावली समेत जरी असतील तरी त्यांच्या हारावर एखादा भोंगा असतोच. तोच हार मंदिरातल्या विग्रहावर जरी असेल तरी त्याच्यावर सुद्धा एखादा भोंगा असतोच कधी ना कधीतरी. हे भोंगे कधी भगवंताला सोडत नाहीत आणि म्हणून त्यांचा स्वभाव भगवंताला खूप आवडतो. कारण का जिथं ते जातात, जिथं ते असतात, ज्या कुठल्या परिस्थितीत ते असतात, ते केवळ आणि केवळ भगवंतांच्या यशाचं गान करत असतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. वनेपी, मग ते वनात असो, गृहे ठाको, बने ठाको, सदा हरी बोले ठाको, हा भुंग्याचा स्वभाव आहे. ते कुठं का असेना, सुविधा असेनात किंवा नसेनात, पण मुखात ना हरिनाम काही सुटता कामा नये. न जहत्य, कधीच ते सोडत नाहीत, कधीच हरिनामाला ते सोडत नाहीत. न जहत्य अनघ आत्मदैवम, हे अनघ ते तुम्हाला आत्मदैवत मानतायत. भक्तांसाठी भगवंत हे परमदैवत असतात, त्यांच्या नावाचा विसर त्यांना कधीच पडत नाही. सिद्धस्वामी पाद एके ठिकाणी उच्चारण उल्लेख करतायत की भक्ताचा स्वभाव कसा असतो की त्रिभुवनाचं धन देखील त्याला देऊ केलं. त्रिभुवनाचं धन, हा त्रिभुवनाचं धन काय आहे याचा अंदाजच आपल्याला नाही, पण अखिल त्रिभुवनाचं धन देखील जर का देऊ केलं आणि त्याला सांगितलं की हे सगळं तुझं आहे, हे सगळं ऐश्वर तुझं आहे, क्षणार्धासाठी भगवंताला विसर. क्षणार्धासाठी काय फरक पडतो, क्षणार्ध म्हणजे काय, अर्ध्या निमिषासाठी भगवंताला विसर, त्रिभुवनातील धन तुला प्राप्त होईल. तसं बघायला गेलं तर काय फरक पडतो सांगा. विचार करायचाच म्हणलं तर असं काय फरक पडतो, अर्ध्या निमिषाने असं काय फरक पडणार आहे. निमिष म्हणजे पापणी लवायला जितका वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. निमिष अर्ध घेऊ, अर्धा निमिष फक्त तू भगवंताला विसर, अख्ख्या त्रिभुवनातील धन तुला देतो. असं जरी एका शुद्ध भक्ताला सांगितलं तरी तो म्हणतो की ते धन तुच्छ तुझ्याकडे राहू दे, पण मी अर्ध्या निमिषासाठी सुद्धा भगवंताला विसरणार नाही. काय आहे भगवत भक्त, न जहती, काही का असेना भगवंताचा आश्रय न सोडणारे. या वृंदावनातील वेगवेगळ्या जीवांचं उदाहरण देऊन वास्तविक सद्गुणांना प्रकट करतायत भगवान कृष्ण. भगवत भक्तांच्या गुणांना प्रकट करतायत. अखिल लोक तीर्थ, जिथं जिथं भक्त जातात ते स्थान तीर्थ होत. विदुरजी आले, कुरुक्षेत्राला जेव्हा सूर्यग्रहणाचं स्नान होतं तेव्हा विदुरजी पर्यटन करत होते. त्यांना तसंही दुर्योधनाने अपमान करून हकलून दिलं होतं, ते त्यांच्यासाठी एक खूप मोठं वरदान ठरलं. ते पर्यटन करत निघाले, तीर्थाटन करत निघाले, मैत्रीय मुनींशी त्यांचा संवाद झाला, खूप सुंदर उपदेश त्यातनं प्रकट झाले. आणि जेव्हा त्यांना कळलं की कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण समस्त त्यांच्या लवाजमासकट उपस्थित झाले तेव्हा ते सुद्धा तिथं आले. विदुरजींना उच्च आसनावर बसवून भगवान श्रीकृष्ण त्यांच्या चरणाचा अभिषेक करतात आणि त्यांना म्हणतात, भवद्विदा भागवत तीर्थभूत स्वयं प्रभो, तीर्थाणि तीर्थ कुर्वन्ति स्वांतस्तेन गदाभृत. तुमच्या सारखा जो भागवत भक्त आहे, जो चालता फिरता तीर्थ आहे, तो जिथं जाईल तिथं तीर्थ तयार होत. तीर्थी कुर्वंती तीर्थ आणि तीर्थाला तीर्थ बनवणारा कोण आहे, भक्त आहे. तीर्थातील जल किंवा ह्या गोष्टी तीर्थाला तीर्थ नाही बनवत, तीर्थात निवास करणारे भक्त जे आहेत ते तीर्थाला तीर्थ बनवतात.
भक्त जे आहेत ते भगवंतासाठी सुद्धा पूज्य असतात, भगवान त्यांचा खूप आदर करतात. शुद्ध भक्तांच्या संगतीत राहून भगवत भक्तीचं आचरण करणे हा सुखसोहळा स्वर्गी नाही, हा सुखसोहळा स्वर्गी नाही. नृत्यन्त्यमिषिकिनाईड्यमुदाहरिण्या कुर्वन्ति गोप्य इवते प्रियमीक्षणेन सुक्तैश्च कोकिलगणा गृहमागताय धन्यावनौकसह्यं हि सतां निसर्ग. नृत्यन्ति अमी शिखिना, शिखिना म्हणजे मोर. हा मोर बघा कसा सुंदर नाचतोय. इड्य मुदा हरिण्या, हे इड्य हे पूज्य बघा तर हा मोर किती सुंदर नाचतोय तुमचं स्वागत करण्यासाठी. आणि ते हरिण ते तुमच्याकडे इतक्या सुंदर नेत्रांनी बघतंय जसं की तुम्हाला बघितल्यानंतर गोपींच्या डोळ्यात प्रेम उत्पन्न होतं तसं त्या हरणांच्या डोळ्यात तुमच्याप्रती प्रेम आहे. आता वास्तविक गोपी तर कृष्णाला बघण्यासाठी उत्सुक असतात, पण कृष्ण बलरामाला संबोधन करून गोपींचा भाव त्यांच्याप्रती जो आहे ते प्रकट करतायत. बलराम फक्त संबोधक आहेत, हे कुठलीही गोष्ट बलरामासाठी कृष्ण म्हणतच नाहीये, ते स्वतःसाठीच म्हणतात बलरामाला मध्ये ठेवून. चतुर आहेत बघा हे मोर हे शिखी किती सुंदर प्रकारे नाचतायत तुमचं स्वागत करण्यासाठी. आणि हे हरिण जे आहेत ते किती प्रेममय नजरेने तुमच्याकडे बघतायत. आणि ते कोकिळा गण बघा, एक कोकिळ नव्हती अनेक कोकिळा होत्या, कोकिळ गणा. त्या कोकिळा बघा किती सुंदर मधुर ध्वनीने सुक्तय, जसं की मोठे मोठे ब्रह्मर्षी देवर्षी अनेक सुक्तांनी तुमचं यशगान करतात, तुमचं स्तवन करतात, तसा त्या कोकिळा मधुर स्वरांनी तुमच्या प्रती सुक्त पुरुष सुक्त इत्यादी स्तव गाऊन तुमचं स्वागत करतायत. ग्रहम आगताय, ते आगत्य करतायत. का आगत्य करतायत? ते ह्या वनाला या वृंदावनाला त्यांचं घर मानतात आणि तुम्ही त्यांच्या घरात प्रवेश करतात म्हणून तुमचं स्वागत करतायत. नाचत स्वागत करतायत, डोळ्यांनी स्वागत करतायत आणि उच्चारण करून स्वागत करतायत. धन्य वनौकस, हे वनौकस हे वनवासी जीव जे आहेत ते धन्य आहेत. धन्य वनौकस इयान ही सताम निसर्ग, जसं सताम जसं भक्तांचा निसर्ग स्वभाव असतो तसा यांचा स्वभाव आहे, जसं सज्जनांचा स्वभाव असतो तसा यांचा स्वभाव आहे. सज्जनांचा काय स्वभाव असतो? भगवंताचं दर्शन घेताच ते नाचायला लागतात, हा सज्जनांचा स्वभाव असतो. भगवंताचं दर्शन घेतात त्यांच्या डोळ्यात प्रेम स्फुरित होतं, हा सज्जनांचा स्वभाव असतो. भगवंताचं दर्शन घेतात ज्यांच्या मुखातून अनायास त्यांच्या प्रती स्तुती सुमन बाहेर पडायला लागतात, हा सज्जनांचा स्वभाव असतो. जो भक्त असतो त्याच्यासाठी कीर्तन नर्तन आणि दर्शन या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. इक्षणेन प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन, ज्यांच्या लोचनात भक्तीचं प्रेमांजन आहे ते भगवंताचं दर्शन घेऊ शकतात. त्यांना माहिती आहे की भगवान हे निराकार नाहीये. हे निराकार 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 हा सगळा खूप मोठा पाखंड आहे. लाखो 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 लोक या पंढरीत येतात, कशासाठी येतात? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. कसलं वर्णन आहे निराकाराच? कसलं वर्णन आहे?
कुठल्या निराकाराला सुंदर ते ध्यान म्हटलं जाईल? काय निराकार निराकार, हे निराकार निराकार हे यासाठी म्हटलं जातं की एकदा निराकार म्हटलं की ना त्यांचं दर्शन करायची गरज आहे, ना त्यांच्यासाठी नर्तन करायची गरज आहे, ना त्यांच्यासाठी गायन करायची गरज आहे, ना त्यांना भोग अर्पण करायची गरज आहे, ना त्यांची सेवा पूजा करायची गरज आहे, ना त्यांची भक्ती करायची गरज आहे. एकदाच ते लचंड मागचं सुटेल, निराकार म्हणलं की सगळं संपलं. पण त्याहून सुद्धा आम्ही खूप मोठे ज्ञानी हो असं लोक संबोधतील. म्हणजे एका दगडात दोन पक्षी, आणि ते सुद्धा अतिशय घाणेरड्या प्रकारे मारण्याचा हा प्रयत्न आहे. भगवंताला निराकार करून टाकायचा, तुम्ही तुमच्या जबाबदारीतनं सुटण्याचा प्रयत्न करताय. भगवान निराकार कसे असतील? ज्यांनी तुम्हाला आकार दिला, एवढा सुंदर आकार दिला, ते निराकार असू शकतील. दर्शन घेतलं पाहिजे. कशाचं दर्शन घ्याल? निराकाराचं. दर्शन कशाचं घ्याल? भगवंताच्या साकार रूपाचं दर्शन होतं. निराकाराचं दर्शन कसं होईल? विटेवर काय निराकार उभा आहे का इथं? भगवंताचं दर्शन घेणं हे खूप मोठी भक्तिमय क्रिया आहे. बर, आपण दर्शन नीट घेतोय ना घेतोय, भगवंतांनी आपलं दर्शन घेणं फार महत्वाचं आहे. भगवंताला दिसलं पाहिजे की आम्ही आलोय, भगवंतांनी आपल्यावर त्यांचा दृष्टिपात केला पाहिजे. प्रेममयी दर्शनाने पश्यंती पाहंती कलयंती चिरम जगंती. भगवान जेव्हा त्यांचा दृष्टिपात करतात तेव्हा त्यांच्या दृष्टिपथात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं जीवन चिरकाळ होऊन जात. चिरम जगंती. म्हणून अनेक अशी देवस्थानं आहेत जिथं क्षणार्धासाठी सुद्धा आपल्याला भगवंताच्या समोर उभं राहायला मिळत नाही. इथं सुद्धा 10-10, 12-12 तास रांगेत उभं राहिल्यानंतर सुद्धा क्षणार्धासाठी सुद्धा भगवंताच्या समोर आपण नाही आहोत. अहो, आम्हाला दर्शन मिळालं ना मिळालं, त्या पांडुरंगाने आम्हाला बघितलं ना, तेच खूप मोठं आहे. त्याची दृष्टी आपल्यावर पडली हे किती मोठं पुण्य आहे. कारण का त्याची दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याचा उद्धार निश्चित आहे. आम्हाला दिसला नाही दिसला, सुरदास नावाचे खूप मोठे भक्त आहेत भगवंताचे, ते डोळ्याने आंधळे होते पण दररोज नित्य नियमाने बाकी बिहारींचं दर्शन घ्यायला जायचे. तिथल्या काही लोकांनी उपहासात्मक त्यांना विचारलं, सुरदासजी तुम्हाला दिसत नाही तरी रोज तुम्ही का तिथं आतमध्ये जायची एवढी धडपड करता? सुरदास म्हणाले, मला दिसत नाही ठीक आहे, बाकी बिहारीला पण दिसत नाही का? मी थोडी बाक्य बिहारीला बघायला जातो, मला तसंही दिसत नाही. मी तर बाक्य बिहारीला स्वतःला दाखवायला जातो, बघ बाबा माझ्यावर दृष्टिपात कर, त्यासाठी मी जातो. मला दिसत नाही मलाही माहिती आहे. भगवत विग्रहांचं दर्शन आपण घेण्यापेक्षा विग्रहांनी आपलं दर्शन घेण्यासाठी आपण तिथं जायला पाहिजे, ते आवश्यक. दृष्टिपात करून भगवान ही संपूर्ण सृष्टी करतात, हिची रचना करतात, तिचं पालन करतात, आपलं पालन नाही करणार. असं म्हटलं जातं, मासा जेव्हा मादा असते माशाची अंड देते ना, तेव्हा त्या अंडाला उबवण्यासाठी तो मासा फक्त त्याच्यावर लांबून दृष्टिपात करत असतो आणि ते अंड त्याच्यात वृद्धी होते आणि त्यातलं पिल्लं बाहेर येतं. फक्त दृष्टिपात, बाकी काही नाही. तसंच पक्षी आपल्या पंखाच्या आश्रयाने त्या अंड्याला उभवितात, आणि कासव अंड देतं किनाऱ्यावर आणि स्वतः जातं समुद्रामध्ये आणि समुद्रात बसून त्या अंड्याचं ध्यान करून फक्त त्या अंड्याची वृद्धी होते, बाकी काही करत नाही. हा निसर्ग आहे. अशा काही गूढ गोष्टी आहेत ज्याचा आपल्याला अंदाज देखील नाही. कासव येऊन अंड्यावर कधी बसत नाही, अंड्याकडे बघत देखील नाही, तो समुद्रात कुठेतरी खोल असतं आणि अंडी त्याची इथं
किनाऱ्यावर असतात आणि तिथनं तो फक्त अंड्यांचं ध्यान करतो आणि त्या अंड वृद्धिंगत होतो, त्यातनं त्याची पिल्लं बाहेर येतात. भगवंताची लीला आहे, भगवंताचं मेकॅनिझम आहे, हे कोणी रेप्लिकेट नाही करू शकत. प्रेमाने आपल्या डोळ्यात आपला प्रत्येक भाव उत्पन्न होत असतो, बरोबर ना? काही जर का आपण एखाद्याला देऊ शकत नसतो तर प्रेमाने एखाद्याकडे बघणं, खास करून आपले अतिथी जे घरात येतात, ते फार महत्वाचं आहे. तुम्ही तोंडाने बोलला जरी नाहीत पण एक कष्टमयी नजर त्याच्यावर टाकली तर तो लगेच समजून जातो, मी आलेला याला आवडलेलं दिसत नाही, बरं का? आपल्यालाही होतं ना कधी कधी, आपण कोणाकडे जातो न सांगता आणि तो असा रागाने बघतो. गृहम आगत आय, ते समजतायत की तुम्ही त्यांच्या घरात आलेले आहात आणि ते तुमचं स्वागत करतायत. मोर नाचत स्वागत करतोय. हरण जी आहेत ती तुमच्याकडे प्रेमाने बघत स्वागत करतायत. आणि कोकिळ इत्यादी जे आहेत ते अनेक सूक्त गाऊन तुमचं स्वागत करतायत. गायन, नर्तन आणि दर्शन हे भक्तिमय क्रियेचा अविभाज्य भाग आहे. भगवंताच्या कीर्तनात नाचलं पाहिजे. आपण आपली कर्म झटकतो कीर्तनात नाचून. मुखाने भगवंताचं नाव उच्चारण करायला पाहिजे, लाज नाही वाटली पाहिजे. 11व्या स्कंदात सांगितलं गेलंय, गायन विलज्ज विचरेत असंग. विलज्ज होऊन भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. गायन विलज्ज होऊन भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. लाज नाही वाटली पाहिजे, संकोच नाही व्हायला पाहिजे. हात वर करायला सुद्धा लाज नाही वाटली पाहिजे. हे हात वर करूनच द्रौपदीच्या लाजेची रक्षा झाली. ज्याला हात वर करायला लाज वाटते त्याची लाज कधी लुटली जाईल कळणार नाही. कारण का जो आपल्या लाजेची आबरूची रक्षा करणार आहे त्याचंच नाव घ्यायला जर का आपल्याला संकोच वाटत असेल तर आपल्या आबरूची रक्षा करणारा दुसरा आहे कोण? द्रौपदींनी सगळी लाज सोडून हात वर केले आणि शेवटी ज्याच्या प्रति हात वर केले त्यांनीच तिची आबरू वाचवली. म्हणून हात वर करून नामाचं उच्चारण करतात. हे निस्सहायतेचा भाव आहे हात वर करणं, म्हणजे माझ्या हातात काही नाही, आता सगळं काही आहे हे गोविंदा तुझ्याकडे. तुकाराम महाराज सुद्धा हात वर करून कीर्तन करत असत. हात वर करून लाज नाही वाटली. मोठ्यांदी उच्चारण, उच्चारण म्हणजे मोठ्यांदी भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. धन्येयम अद्य धरणी तृण विरुधास्त्वत् पाद स्पर्श द्रुमलता करजाभि वृष्टः नद्यो द्रय खग मृगाः सदयाव लोकैर् गोप्यो अंतरेण भुजयोर अपियत स्प्रिहाश्री. धन्य आहेत या वनातील सर्व गोष्टी, धरणी या वनातील धरणी धन्य आहे. का? आणि नुसती धरणी नाही, तृण विरुधस्त्वद पाद स्पर्श. नुसतीच धरणी नाही तर या धरणीवर असलेली तृण, गवत, इथं असलेले वेगवेगळे छोटे छोटे वृक्ष, ज्यांना तुमच्या पादांचा स्पर्श होतोय, तुमच्या चरणकमलांचा स्पर्श होतोय, तुमच्या अंगाचा स्पर्श होतोय, ते सगळे धन्य आहेत. द्रुमलता करजाभिमृष्ट, झाडं झुकली आहेत तुमचं स्वागत करताना आणि चालता चालता तुमचा हात लागतोय. करज, करज म्हणतात नखांना, नखांचा तुमचा स्पर्श लागून सुद्धा जे प्रमोदित होत आहेत, रोमांचित होत आहेत, ते धन्य आहेत. इथल्या नदी धन्य आहेत. नद्यो, ज्या नद्यांच्या पाण्यामध्ये तुम्ही विहार करताय त्या नद्या धन्य आहेत.
अद्रयः इथला पर्वत गोवर्धन ज्याच्यावर तुमच्या चरणकमलांचे चिन्ह अंकित आहेत ती अद्री किंवा तो पर्वत धन्य आहे. खग इथले पक्षी धन्य आहेत. मृग इथले प्राणी पशु धन्य आहेत. सदयावलोकैर्का कारण का या सगळ्यांवर तुम्ही तुमचं अवलोकन दृष्टिपात करताय. कसं अवलोकन? सदय दयेने पूर्ण असलेलं अवलोकन तुम्ही ह्या सगळ्या जीवांवर करताय. गोप्य गोपी धन्य आहेत. अंतरेण भुजयोर अपियत स्प्रिह श्री त्या गोपी धन्य आहेत. ज्याप्रमाणे गोपींना तुमच्या वक्षस्थलाला स्पर्श करण्याचा किंवा तुम्हाला मिठी मारण्याची इच्छा त्यांना होते आणि जी इच्छा लक्ष्मीकडून सुद्धा तिला ते सुख प्राप्त होत नाही ते सुख या वनौकस या वनवासी जीवांना प्राप्त होते. त्या वृक्षांना तुमच्या वक्षस्थळाचा स्पर्श लाभतोय. तुमच्या चरणकमलांचा स्पर्श लाभतोय. तुमच्या हाताच्या नखांचा स्पर्श लाभतोय. तुमच्या सदय दृष्टीचा पात त्यांच्यावर होतोय. हे सगळे खूप धन्य आहेत. हे वृंदावन विहार लीला किंवा वृंदावन विहाराचं वर्णन ऐकूनच सुखदेव गोस्वामी भागवत वर्णन ऐकण्यासाठी आकर्षित झाले. सुखदेव गोस्वामींचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ते जन्म होताच वनात निघून गेले आणि ब्रह्मानंदात लीन होते. सर्वोपेक्षक मुनी यांनी सगळ्याची उपेक्षा करून टाकली. सगळी दुनियादारी चुलीत घातली. काही ठेवलं नाही आणि एकटे वनात राहून मनन चिंतन करत होते. व्यासदेवांनी भगवंताकडे इच्छा केली होती की मला जो भागवत ऐकवेल असा मला पुत्र दे. पण हा पुत्र तर जन्म होताच वनात निघून गेला. त्याला परत आणायचं कसं? म्हणून त्यांनी त्यांच्या काही शिष्यांना वनात पाठवलं आणि त्या शिष्यांनी जाऊन तिथं भागवताच्या काही श्लोकांचं उच्चारण केलं. त्यापैकी एक श्लोक जो आहे एक तर श्लोक आहे जे भगवंताच्या दयेचं वर्णन करतं आणि दुसरा श्लोक आहे ते भगवंतांच्या या वृंदावन विहार लीलेचं वर्णन करतं. या वृंदावन विहारी भगवंतांच्या रूपाचं वर्णन करतंय. ते कुठले दोन श्लोक आहेत ज्याच्यात भगवंतांच्या या दोन विलक्षण गुणांचं वर्णन अतिशय प्रकट रूपाने होते? एक तर भगवंताची दया, अतीव दया, जी दया दुसरं कोणी दाखवू शकत नाही, आणि एक भगवंताचं सौंदर्य जे दुसरं कोणात प्रकट होऊ शकत नाही. या दोन्ही गुणांचं वर्णन करणाऱ्या त्या श्लोकासहित आपला पुढचा वृंदावन विहार चालू राहील, पण तो उद्याच्या सत्रात. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम. ग्रंथराज श्रीमद्भागवतम की श्रील प्रभुपाद की गौर प्रेमानंदे. कोणाच्या काही शंका कुशंका प्रश्न जिज्ञासा असतील तर विचारू शकता. अन्यथा अनाउन्समेंट्स. नदिया विहारी प्रभू रूम नंबर 6 ची चावी तुमच्याकडे होती का?